आज आपण या दुसऱ्या दिवशी जे मुद्दे शिकणार आहोत त्या मुद्द्यामध्ये सर्वात पहिला जो मुद्दा हे तुम्हाला मांडायचा आहे तो हा आहे की सगळ्यांना जी पीपीटी आपल्याला शिकायची आहे ती आपण स्वनिर्मिती तर करणार आहोतच आपण, पण ही स्वनिर्मिती कुणासाठी? ओके, सुरुवातीला आपल्याला एक आपला हेतू स्पष्ट होणं गरजेचं आहे. हेतू स्पष्ट होणं गरजेचं याचा अर्थ काय की आपल्याला जर दिशा माहित असेल की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे तर जी आहे ती पीपीटी आपण का तयार करतोय, कशी तयार करतोय, कुणासाठी तयार करतोय याची जर उत्तर मिळाली आपल्याला व्हॉट वाय ओके फॉर हुम ओके तर त्यावेळेला आपल्याला पीपीटी तयार करण्यासाठी एक अर्थ प्राप्त होतो. तो अर्थ सुरुवातीला तयार करणे महत्वाचं आहे, तो हेतू सुरुवातीला तयार करणे महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की सर्वांनी बाबांनो, सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो, आपण आपल्या शाळेकडे लक्ष देऊया, आपली शाळा. कारण शाळेमध्ये शाळा जी आहे तुमची, त्या शाळेमध्ये तुमचे मुख्याध्यापक असतात. कुणी कुणी इथं स्वतः मुख्याध्यापक आहे, त्यांच्यासाठी तर खूपच महत्वाचा रोल आहे हा, बरोबर आहे. किंवा तुमचे इतर जे आहे ते शिक्षक असतात, त्यांना याबद्दल काय माहीत नाही. विद्यार्थी असतात, शिपाई असतात, पाहणारे पालक असतात, कितीतरी जे या गोष्टी असतात त्या शाळेच्या अवतीभोवती फिरत असतात. आणि या शाळेतून सपोज आपण ज्या वेळेस या शाळेच्या साठी आपण काहीतरी करतो, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तर करतोच आपण, शिक्षकांसाठी सुद्धा ते झालं पाहिजे, अशी कोणती गोष्ट असणार आहे बरं? त्या शाळेचा पूर्ण लेखाजोखा. ओके, त्या शाळेचा पूर्ण लेखाजोखा तुम्हाला परिणामकारक पद्धतीनं सादर करायचा आहे, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला ती शाळेला शाळेचा लेखाजोखा तुम्ही ज्या वेळेस पीपीटीच्या व्हिडिओच्या फॉर्ममध्ये सादर कराल, त्यावेळेला ती फक्त या शाळेतले सगळे घटकच बघणार नाही, ते शाळेचा पुढचा समाज सुद्धा बघणार आहे. आणि शाळेच्या पुढच्या समाजा पुढचा जो आहे तो प्रांत जो काही आहे, तुमचा तालुका असेल, जिल्हा असेल, तोही बघणार आहे. आणि हळूहळू जे आहे ते सर्व तुमचं राज्य पाहणार आहे, बरोबर आहे का नाही? आता सध्या आपली मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी आहे, त्यामुळे मी राज्यापुरतच मर्यादित ठेवतो हा मुद्दा. ओके, आपलं सर खरं इंडियन इन्स्टिट्यूट, हळूहळू जे आहे आपण हिंदी भाषेतले इन्स्ट्रक्शन सुद्धा आपण सुरू करून महाराष्ट्राच्या बाहेरच्या, म्हणजे शेवटी आपल्याला राज्य महत्वाचं आहे परंतु देश आपलं टार्गेट आहे आणि राज्य आपलं उद्दिष्ट आहे, ठीक आहे. आता पहा, या सगळ्यांसाठी आपल्याला काय महत्वाचं आहे. आता सुरुवातीला तर ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कॉलेजची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून देत असता, काही स्टॅटिक माध्यमातून देत असता, म्हणजे पत्रकाच्या माध्यमातून देत असतात. आता हे पत्रक कोणकोणती प्रकारची आहेत? पत्रक पोस्टरच्या स्वरूपात आहेत, पत्रक पॅम्पलेटच्या स्वरूपात आहेत, पत्रक तुमच्या सर्क्युलरच्या स्वरूपात आहेत, पत्रक तुमच्या ब्रॉशरच्या स्वरूपात आहेत, बरोबर आहे. आता ही माहिती डायनॅमिक लेवलला तुम्ही कोणकोणत्या ऑडिओच्या फॉर्ममध्ये आहे, तुमच्या व्हिडिओच्या फॉर्ममध्ये आहे, आता व्हिडिओ कोणकोणत्या फॉर्ममध्ये आहे, तुमच्या शॉर्ट फिल्मच्या फॉर्ममध्ये आहे, तुमच्या डॉक्युमेंटरीच्या फॉर्ममध्ये आहे, असे वेगवेगळे त्याचं अनालिसिस करणं, त्याचं पृथक्करण करणं हे तितकंच महत्वाचं आहे, ठीक आहे. आता हे पृथक्करण करत असताना नेमके कोणते मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत त्याची एक वेगळी पीपीटी तयार करावी लागते. ओके, आता या सगळ्यांचा मग पत्रकं असतील किंवा हे म्हणजे स्टॅटिक तुमची माहिती असेल किंवा तुमचं डायनामिक माहिती असेल. ओके, आता ही डायनामिक माहिती आहे तुमची आणि ही स्टॅटिक माहिती आहे. ओके, आता ही जी माहिती आहे, इन्फॉर्मेशनचा जमाना आहे आजचा, तो लोकांपर्यंत पोहोचणं ते तितकं महत्वाचं आहे. आपण आता ही माहिती गोळा करत असताना सगळ्यांचा बेस काय आहे? ऍज युज्युअल आपली पीपीटी. इज इट क्लिअर? पॉवर पॉइंट, प्रेझेन आणि टेशन्स मधला टी आहे, टेशन्स मधला टी, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स असा त्याचा फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म आहे पीपीटी. आता याचा बेस जो पीपीटी आहे, ठीक आहे, तर सुरुवातीला तुम्हाला ढोबळ मानाने एक माहिती तीही परिणामकारक पद्धतीनं सादर करता आली पाहिजे. आणि त्या माहितीचा उपयोग तुम्ही स्टॅटिक साठी करा किंवा डायनामिक साठी करा, ऑडिओ व्हिडिओ साठी करा किंवा पत्रकासाठी करा, ठीक आहे. आता ही माहिती ज्यावेळेस तुम्ही ढोबळ मनाने एक पीपीटी तयार करता तर ती कशी असायला पाहिजे? आता बेसिकचं खूप वारं या दोन दिवसामध्ये वाजलं, खास करून नवीन लोकांकडून, ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडूनच. आता बेसिकचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे. आणि ही पीपीटीची डेट पहा कधीची आहे. एक पीपीटी मी इथं ओपन करतो आता, त्यामध्ये कॉलेजबद्दलचा लेखाजोखा सगळा सांगितलेला आहे, ठीक आहे.
आता ही पीपीटी बघितल्यानंतर मला तुम्ही सांगा की मी या कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा कोणत्या व्हर्जन मध्ये तयार केलेलं आहे, तुम्ही सांगायचंय मला. ठीक आहे. आता हा पहिला मी सुरुवातीला एक कमिटी म्हणजे तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांसमोर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तुमच्या पालकांसमोर किंवा तुमच्या जे आहे त्या गावा ग्रामस्थांसमोर किंवा तुमच्या आपण म्हणूया समितीसमोर कोणत्याही सादर करायची आहे, तर ती कशी करू शकता, कोणकोणत्या मुद्द्यानं करू शकता, त्याला क्रायटेरिया कोणकोणते आहेत, खाली दिसत आहे का तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 7 मुद्दे दिसत आहेत का तुम्हाला? कारण मला इथे पट्टीची आडवी घेईल. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसतोय का तो? नाही सर. नाही दिसत? नाही सर. माय गॉड. अच्छा, खालचे मुद्दे तुम्हाला म्हणजे 7 एक आकडे दिसत नाहीत का? मी रेक्टॅंगल ठेवलेले 1 2 3 4 5 6 7 असे थोडे दिसतात का वर? असे मला दिसत आहेत थोडे. इथं तुम्हाला दिसत? बरोबर, थांबा एकच मिनिट, तुम्हाला मी दाखवतो ते कसे आहेत. आता ते मुद्दे इथं तुम्हाला दिसणारच नाहीत. एकच मिनिट, आता दिसतात का तुम्हाला मुद्दे खाली? आता दिसत आहेत का? ओके, दिसत आहेत का? ठीक आहे. आता पहा, आता हा पहिला मुद्दा तिथंच राहणार आहे पण तो वर सुद्धा येणार आहे आणि त्याच वेळेला तो क्रायटेरिया येणार आहे की आमचा जे कॉलेज म्हणजे तुमची शाळा असेल सपोज, तर त्या शाळेचं जे काही शैक्षणिक भाग आहे तो शैक्षणिक भागाबद्दल म्हणजे अकॅडमिक्स बद्दल तुम्हाला बोलायचं आहे अगोदर. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असणार आहे क्लिक बरोबर, दुसरा मुद्दा येणार आहे त्याच वेळेला त्याच्याशी काहीतरी रिलेटेड अशी काही कोलाज इमेज वगैरे येणार आहे. म्हणजे तुमचं अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया म्हणजे टीचिंग आणि लर्निंग इव्हॅल्युएशन कसं होतं. त्यानंतर हा तिसरा मुद्दा आहे, हा चौथा मुद्दा आहे, हा पाचवा मुद्दा आहे, हा सहावा मुद्दा आहे, हा सातवा मुद्दा आहे आणि हा आठवा मुद्दा, म्हणजे 7 मुद्दे झाले आणि हा पहिला मुद्दा सुरू झाला. हा पहिल्या मुद्द्यामध्ये जे काही आपण दाखवणार आहोत त्यामध्ये काय दाखवणार आहे, आपल्या शाळेचं एस्टॅब्लिशमेंट असेल, प्रोग्राम कोणकोणते आहेत, किती विद्यार्थी असतात, किती विद्यार्थी घेऊ शकतो आपण, आणि परत त्यानंतर तुमचे मध्ये शिक्षक कोणकोणते आहेत, तुमच्या प्रत्येक विभागनिहाय एक एक विभागाचा आपण तयार केलेला आहे. आता हा एक जो विभाग आहे, स्टुडंट स्ट्रेंथ किती, स्टुडंट डायव्हर्सिटी किती, रिझल्ट अनालिसिस किती, ऑर्गनायझेशन ऑफ सेमिनार किती, स्टुडंट स्ट्रेंथला इथे क्लिक केल्याबरोबर हे दिसणार आहे, जेंडर अनालिसिस, स्टुडंट डायव्हर्सिटीला. आता बघा, जेंडर अनालिसिस मध्ये मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, हे यासाठी फक्त एक पीपीटीचा एक लुक दाखवण्यासाठी आपण प्रत्येक मुद्दे शिकणार आहोत. आता हे बघा, त्यानंतर पहिल्या वर्षी किती, दुसऱ्या वर्षी किती. ओके, आता हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्ही जिथं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करता येईल तिथं करायचं आहे. आता स्टुडंट डायव्हर्सिटी म्हणजे काय आहे, हे या गोष्टी आहेत. रिझल्ट अनालिसिस इथे FYBC ला क्लिक केल्यानंतर म्हणजे तुमचा पहिलीचा निकाल किती, दुसरीचा किती, सहावीचा किती, सातवीचा किती, परत माघारी जायचं आहे तुम्हाला. ओके, आणि परत तुमच्यामध्ये कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले जातात. बरोबर आहे. आता इथं त्याचे डिटेल्स कोणकोणते कार्यक्रम आहेत, हे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत. परत पाठीमागे मास्टर स्लाइड्सला जावा तुम्ही, तुमच्यामध्ये कोणकोणते जे आहेत अध्यापनाच्या ज्या आपण काय म्हणूया मेथड्स आहेत. ओके, पद्धती, अध्यापन पद्धती म्हणतो ना आपण, अध्यापन पद्धती त्या कोणकोणत्या आहेत, त्यासाठी बघा हे सगळ्या पीपीटीज म्हणजे आता आपण करिक्युलर ऍस्पेक्ट्स मध्ये होतो. बरोबर आहे. स्लाइड शो आणि फ्रॉम करंट स्लाइड, करिक्युलर ऍस्पेक्ट्स आणि त्यानंतर हे सगळे मुद्दे झाले त्यामध्ये. ओके, पहिला हा, दुसरा आहे त्यामध्ये काय आहे इथं, हे सगळे त्याच्याशी रिलेटेड असलेल्या गोष्टी एका स्लाइड मध्ये आलेल्या आहेत. बरं का, एकमेकांच्या वर ठेवलेले आहेत ते. ओके, आता इथं जे आहे टीचिंग मेथड्स, इथं मी क्लिक केलं की बरोबर ते वेगवेगळे काय येणार आहेत, तिथं टीचिंग मेथड्स येणार आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, आमची व्याख्यान पद्धती आहे, डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की आम्हाला एक असं दृश्यफितीच्या स्वरूपात, डिसेक्शनच्या स्वरूपात, मॉडेल आणि चार्टच्या स्वरूपात, क्वेश्चन आन्सर सेशन, ऑडिओ व्हिज्युअल, इंटरनेट अॅनिमेशन वगैरे हे सगळे आहेत. ठीक आहे. आता आता इथून मला बॅक जायचं आहे. बरोबर आहे. तर मला कुठून जायचं आहे, इथून जायचं आहे. मी प्रिव्हियस स्लाइडला जाऊ शकतो. आता इथं बॅकच बा रिझल्ट अनालिसिस हे झालं पहिलं, दुसरा क्रायटेरिया. त्यानंतर हा तिसरा आहे, संशोधन कोणती कोणती होतात, कोणकोणते तुमचे शिक्षक वेगवेगळे कामं करतात किंवा वेगवेगळे त्यांचे अचीवमेंट्स आहेत, त्या अचीवमेंट्स, तुमच्या ग्रंथालयात कोणकोणती पुस्तकं आहेत, कोणकोणती साधनं आहेत तुमच्या शाळेमध्ये, कोणकोणतं कम्प्युटर्स किती, प्रिंटर किती आहे तुमच्याकडं,
फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे टेबल किती, खुर्च्या किती, फॅन किती, ओके, या सगळ्यांचा लेखाजोखा ठेवला. लायब्ररीमध्ये परत आता पहिला मुद्दा त्यामधला, तुमच्या तुमची एक वेगळी लायब्ररी आहे का, किंवा सेंट्रल लायब्ररीमध्ये किती पुस्तकं आहेत, किती जर्नल आहेत, किती बुक्स आहेत, ओके, किंवा हे जे आहेत वेगवेगळे असे ग्रंथ, प्रयोगशाळेतील कोणकोणते साहित्य आहेत, किंवा संगणकाशी रिलेटेड जे ICTचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे, फिजिकलमध्ये जे काय काय येतं बघा, म्हणजे स्टूल किती, चेअर किती, टेबल किती, फॅन किती, ट्यूब किती, ओके. आता हा ही माहिती आपण कलेक्ट करतो, याला कुठेही वापरा, पत्रकामध्ये वापरा, ब्रॉशरमध्ये वापरा, डॉक्युमेंटरी मध्ये वापरा, शॉर्ट फिल्म मध्ये वापरा, परंतु आणि किंवा PPTच्या फॉर्ममध्ये सिम्पली सादर करा, ओके. आता तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रभेटी घेतलेले आहेत किंवा वर्ष निहाय त्याचे जे फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला इथं अशा टॅब्युलेटेड फॉर्मॅटमध्ये तयार करणं गरजेचं आहे. तुम्हाला फोटोज बघायचे तर इथून परत फोटोज बघू शकता तुम्ही, ओके. आता वेबसाईटच्या फॉर्ममध्ये तर मी तुम्हाला शिकवणार आहेच, हे PPTच्या फॉर्ममध्ये आपण पाहतोय. एक वेबसाईट सारखं वेबसाईट तुम्हाला दिसेल, परत बॅक जावा तुम्ही, परत तिथं फोटोला क्लिक करा, ओके, यावर्षी कोणकोणते कुठे कुठे गेलेला होता तुम्ही सहलीला, परत यावर्षी कुठे कुठे गेलेला होता, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर स्टुडंटच्या सपोर्टसाठी तुम्ही हे सगळं करताय. तुमच्याकडं बघा, तीन प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतात. एक करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे सिलेबस शिकवणे, एक को करिक्युलर म्हणजे शिक्षण पूरक, आणि एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे शिक्षणेतर. तीन आहेत, शैक्षणिक, शिक्षण पूरक आणि शिक्षणेतर. सांगा कोणकोणत्या. पहिली कोणती? शालेय, सहशालेय. नाही, शालेय वापरायचं नाही शब्द, शैक्षणिक शब्द वापर. शैक्षणिक, शैक्षणिक, शिक्षण पूरक आणि काय आहे, शिक्षणेतर. नेतर, शिक्षणेतर म्हणजे काय, इतर म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर. शिक्षण पूरक, पूरक म्हणजे त्याच्या बरोबरीनं, म्हणजे को करिक्युलर. आणि शैक्षणिक म्हणजे करिक्युलर, म्हणजे तुमचं जे काही, तुमचं पुस्तकामधला जो काही सिलेबस आखून दिलाय बोर्डानं असेल, विद्यापीठानं असेल, कुणी का असताना, तो शिकवणे म्हणजे शैक्षणिक ऍक्टिव्हिटी झाली. पण त्याच्याशी रिलेटेडच त्याला काय म्हणायचं, को करिक्युलर. म्हणजे तुम्ही एखाद्या त्या मुद्द्याचं गेस्ट लेक्चर घेतलं, किंवा स्टुडंटच्या त्या मुद्द्यावरती सेमिनार घेतले. फॉर एक्झाम्पल, गेस्ट लेक्चरला क्लिक केल्यानंतर तुमचे गेस्ट लेक्चर दिसणार आहेत इथं, कुणी कुणी कधी कधी घेतलं, त्याचे फोटोज इथं लगेच बाजूला दिसणार आहेत. परत बॅकला जायचं, इथे जे हसणारा जो चेहरा दिसतोय ना, त्याला क्लिक केल्याबरोबर ते परत स्टुडंट पार्टिसिपेशनला जाणार, परत इथं बॅकला जाणार आहे ते, ओके. स्टुडंट सेमिनार बघितले आपण, गेस्ट लेक्चर आपण बघितले, म्हणजे हे शिक्षण पूरक होते. मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर स्पोर्ट असेल किंवा डे सेलिब्रेशन असेल. शिक्षणाशी पुस्तकातला, पुस्तकामध्ये त्याचा सिलेबसमधला संबंध नसेल, सिलेबसशी रिलेटेड अदर ऍक्टिव्हिटीज, पोस्टर कॉम्पिटिशन असेल, मॉडेल कॉम्पिटिशन असेल तुमची, ठीक आहे, किंवा आपण म्हणूया तुमचं जे निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, हे शिक्षण पूरक उपक्रम आहेत. आणि एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे काय, शिक्षण येतर म्हणजे हे सगळं. आता हे सायन्स असोसिएशन म्हणजे विज्ञान मंडळ असेल, एखादं कला मंडळ असेल तुमच्याकडं, किंवा एखादं आपण म्हणतो ना ते कल्चरल प्रोग्राम, सांस्कृतिक मंडळ असेल, ओके. आणि डे वेगवेगळे दिवस तुम्ही साजरे करत असाल. आता सायन्स असोसिएशन मध्ये काय काय येणार तुमचं, हे सगळं कॉम्पिटिशन घेतले तुम्ही, ओके, टेक्स्च्युअली तुम्ही सांगितलं. पण आता फोटोज जर तुम्ही बघितले याचे, तर अशा पद्धतीचे त्याचे फोटोज, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज इथं बघा, मी दिसतोय तुम्हाला इथं 2000, तुम्हाला मी पहिल्या स्लाइडचं दाखवतो कितवं साल होतं, हे कितवं साल होतं माहितीये का, हे 2013. आणि ही PPT कशामध्ये तयार केली मी ते सांगा, मला व्हर्जन सांगा तुम्ही. कुणाला वाटत असेल, ओ सर तुम्ही 360 मध्ये तयार केली ना, आम्हाला दाखवताय का 19 मध्ये तयार केली, सांगतो सांगतो, थांबायचं मिनिट. 2010 or 2007 मी ही तयार केलेली 13 नाही, 13 असताना मी 13 मध्येच तयार केली, 13 मध्ये. पण ही कामं सगळी 10 मध्ये सुद्धा करता येत होती त्यावेळेला, सांगतो हळूहळू, थांबा. आता हे तर पुढे गेलो आपण, त्यानंतर इथं पाठीमागं गेलो, याला फर्स्ट प्राइज मिळालेलं आहे NAC, म्हणजे समिती आलेली होती, समिती. ते समितीनं, माझा जो विभाग आहे झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र विभाग आहे माझा सिग्नल कॉलेजमध्ये, तर त्यांनी आमच्या विभागाला सगळ्या विभागाच्या समोर बक्षीस दिलं. असं कधी होत नाही, असं कधीच होत नाही की समितीनं एका विभागाला बक्षीस दिलंय, पण ते आम्ही घेतो का, कारण असे काही आपण केविलवानपणा शिक्षकाला शोभणारा नाहीये की नाही नाही मला नाही जमत, ओके, या गोष्टी, ठीक आहे. मी सुरुवातीला 2013 मध्ये 13 मला माझ्यासाठी नवीनच होतं,
13 माझ्यासाठी नवीनच होतं. 2013 साली 13, 2016 साली 16, आणि 2019 साली 19, आणि 2019 सालीच काय आलं, 365 आलं, 365 आलं. ओके, आणि मग 365 नाद लागला. मग आता पहा, आता यामध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्या, आता चौथा क्रायटेरिया झाला, हे सगळं झालं. ओके, आता पाचव्या क्रायटेरिया आपल्याला जायचं आहे. आता हा पाचवा क्रायटेरिया, हा चौथा क्रायटेरिया, पाचवा क्रायटेरियामध्ये हे चौथा पार्टिसिपेशन इन सेमिनार, शिक्षकांचा सहभाग कोणता आहे का पार्टिसिपेशन मध्ये तो पहा, कोणी कोणी किती अटेंड केलं, परत बॅक जावा. परत यामध्ये स्टुडंटचं पार्टिसिपेशन आहे का वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे, त्यांचे फोटोज घ्या, त्याला त्या फोटोजला चांगलं काय करा, थोडस आउटलाईन वगैरे द्या, की अदर वेगवेगळ्या गोष्टी आहेत परत अजून. आता गव्हर्नमेंट लीडरशिपमध्ये तुमचं व्हिजन काय शाळेचं, मिशन काय तुमचं, ऑब्जेक्टिव्ह काय, क्लिक केल्याबरोबर वाचत असताना त्या समितीसमोर तुम्ही हे सांगू शकता. आमची घोडदौड आमच्या विभागाची पळतच आहे, पळतच आहे. आता पुढं फ्युचर प्लॅन्स काय आहेत आमच्या भविष्यातील, हे सुरू करायचं, ते सुरू करायचं वगैरे वगैरे. ओके, इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस. आता गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळे तुमची पद, शाळेतली तुमची कोणकोणती, तुम्ही चेअरमन, आता मी आमच्या कॉलेजमध्ये सायन्स असोसिएशनचा चेअरमन आहे, प्लस आपण म्हणूया जे कल्चरल ऍक्टिव्हिटी त्याचा हेड आहे या वर्षीचा. ओके, आता बायो मूव्ही स्क्रीनिंग, एज्युकेशनल सीडीज ऑन व्हेरियस वगैरे, हे सगळे आम्ही इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी आम्ही शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करतो. 13 साल. ओके, शोईंग व्हिडिओ क्लिप्स ऑफ झूलॉजी रिलेटेड टॉपिक्स अँड ऑल. तुम्ही आता सुरुवात केली तर पुढच्या 5 वर्षानंतर तुमचं दाखवू शकाल ना लोकांना, आणि मला खूप आनंद आहे की म्हणजे प्रत्येक गोष्टीची दखल घेत आहे समाजात. ओके, कारण आज करताना तुम्हाला कुणी बघत नाही, यामुळे तुम्ही करतच नाही, असं करू नका ना. पुढच्या 5 वर्षानंतर मला स्वतःला मी कुठे बघू इच्छितो, इच्छिते, याचा विचार करा ना तुम्ही. मला 10 वर्षानंतर मला स्वतःला कुठे बघायचंय, त्याचा विचार करा ना. नाही आम्ही उद्याचा विचार करत नाही, असं नाही चालत. बरं, आजचा विचार करताना तर आज स्वतःला गाढून घ्या. महत्वाचं काय माहितीये का इथं, की आंब्याची कोई माझे, या ऋतूची माझी पहिली आंब्याची कोय आहे, म्हणून जर तुम्ही काय केलं, जर त्याला कपाट्यामध्ये सजवून नटवून आणि त्याला सोने आणि दागिन्यांना तुम्ही जडवून ठेवलं, तर काय होईल बरं, कालांतरानं काही दिवसानं ते सडून जाईल, नासून जाईल, कुजून जाईल ना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि तीच आंब्याची कोय तुम्ही जमिनीखाली गाडली तर काय होणार आहे सांगा? त्याचा एक वृक्ष तयार होईल वटवृक्षासारखा, त्याला फांद्या लागतील, त्या फांद्यांना फळं लगडतील, आणि त्या लगडणाऱ्या फळांचा ज्ञानामृत कित्येक पिढ्या चाकणार आहेत, पुढच्या 7 पिढ्या चाकणार आहेत. आणि माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, सफल झालं, आता मी गोड श्वास घेऊन या जगाचा निरोप घ्यायला तयार आहे, कारण माझं तयार केलेलं ई साहित्य अबाधित सूर्याचं आयुष्य संपेपर्यंत शिल्लक राहणार आहे. हा विचार करा आणि या पद्धतीने थोडस पेटून उठा. आता पहा, क्रायटेरिया 7 झाल्यानंतर इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस झाले, त्यानंतर इथं काय आहे, बेस्ट प्रॅक्टिसेस. ठीक आहे, हे वेगवेगळे डेज आम्ही साजरे केले, हे प्रॅक्टिस जी आहे आमची, आमची जी ही काही हे आहे, ओके, एक प्रथा आहे, ती एक बेस्ट प्रथा आहे इतर कॉलेजच्या कम्पेअरनं. हे तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी सांगू शकता. अबिक थँक्यू. आता पहिली स्लाइड मी तुम्हाला फक्त दाखवतो. हा हा हा, पीपीटी मेकिंग बद्दल बोला सर. कशाबद्दल? पीपीटी मेकिंग बद्दल बोला. नॉट अबाउट पीपीटी. आपलं नाव काय? प्रवीण कुमार सर. प्रवीण कुमार सर, ही पीपीटीच आहे आपली. अगोदर पीपीटी आपल्याला कशी तयार करायची आहे, कोणती पीपीटी आपल्याला तयार करायची, त्यासाठी आपल्याला आपण नाही पीपीटी पूर्ण बघा तरी. दिस इज नॉट अ टाइम पास सर. लेट मी शो यू द पीपीटी दॅट विच टाइप ऑफ पीपीटी वी आर गोइंग टू मेक. आपण कोणत्या टाईपची पीपीटी तयार करणार आहोत याचं सुरुवातीला, म्हणजे हे जे स्लाइड्स आहेत, आता 40 स्लाइड्स आहेत किंवा 45 स्लाइड्स आहेत, या स्लाइड्समध्ये तुम्हाला जे जे काही दिसलं ते सगळे तुम्हाला शिकायचं आहे. नाही ना सर, आपण 31 दिवसाचा कोर्स हा त्यासाठीच ठेवलेला आहे ना, की आपल्याला शिकायचं भरपूर आहे, शिकायचं आपल्याला भरपूर आहे. आणि त्यासाठी हे सगळं हे तर फक्त काय होतं माहितीये का, दिस इज जस्ट व्हॉट वी कॅन से पीपीटीचा. आपण तुमच्या मसुदा आपण जमा केलेला आहे, हा ड्राफ्टिंग आहे, हे ड्राफ्टिंग आहे, आणि परत आपण क्राफ्टिंग करणार आहे. आता तुम्हाला ड्राफ्टिंग I request you,
थांबा एक मिनिट, सॉरी सर, बट प्रत्येकाला नंबर टाकायला सांगा. तुम्ही दिलेल्या पेमेंट पीडीएफ मधील म्हणजे बाहेरचे कोण आहे मित्रांना पण समजेल. हा ठीक आहे. आता बाहेरचे यामध्ये किती म्हणजे किती नंबर आहे टोटल इथं? बरं ठीक आहे, असू दे. आता आज आपण सगळ्यांना ओपनच ठेवलेलं आहे. त्यानंतर सगळं ते निघणार आहे की कोण कोर्सेसला कोणाकोणाचे ऍडमिशन घेतलेले त्या पद्धतीनं उद्या त्याच लोकांना दिसणार आहे. कारण ही झूमचं जे लिंक आहे आपण त्यामध्ये इंटिग्रेट करणार आहे ॲपमध्ये, आणि ते ॲपवाल्यांनाच फक्त दिसणार आहे. ज्यांनी प्रवेश घेतलेला त्यांनाच तो आपण दिसणार आहे. ही लिंक तर आज आपण सगळ्या ओपन ग्रुपला दिलेलीच आहे, त्याबद्दल काय मुद्दा नाही. मी सगळ्यांनाच आज ते बोलवलेलं आहे. ठीक आहे, पहिले 2 दिवस यासाठीच असतात की सगळ्यांना याचा मलाही तुमची ओळख आणि तुम्हाला माझी ओळख व्हावी. आणि सर राहिला तो तुमचा प्रश्न ना, लेट मी डिसाइड माय टीचिंग मेथड. ओके, म्हणजे काय असतं, आपल्याला तुम्हाला एक दिशा कळेल की आपल्याला नेमकं कुठपर्यंत शिकायचं आहे आणि आपल्याला काय शिकायचं आहे. ही एक पीपीटी झाली. यामध्ये तुम्हाला कोणकोणते मटेरियल्स, आता काही जणांचे प्रश्न होते की आपल्याला जर आपल्या शाळेचा डेटा जर तयार करायचा असेल, शाळेचा जर डेटा तयार करायचा असेल तर काय डेटा लागणार आहे, कोणते मुद्दे लागणार आहेत. मग हे सगळे मुद्दे तुम्हाला विचारात घ्यायला नको का? सांगा, हे मुद्दे सगळे विचारात घेणं महत्वाचं आहे का नाही आहे? ओके, आणि आता या मुद्द्याचा वापर करून आणि तुमच्या स्वतःच्या याचा वापर करून अशा प्रकारचं व्हिडिओ तयार होतो. मग आता तो व्हिडिओ जो आहे, काही जणांनी त्याच्या अगोदर बघितलेला असेल, तो एक व्हिडिओ एक तुम्हाला मी दाखवणार आहे. थोडासा स्किप करून दाखवतो, तर तो पहा की त्यामध्ये तुमच्या काही शिक्षकांचे व्हॉइस ओव्हर्स आपल्याला त्याला द्यायचे आहेत. ठीक आहे, आता काही जणांनी ते म्युझिकल बघितलेलं असेल, तुमच्या शाळेची डॉक्युमेंटरी असेल किंवा कॉलेजची डॉक्युमेंटरी असेल, तर या मुद्द्याचा वापर करून आपण या प्रकारचा व्हिडिओ बनवू शकतो. म्हणजे ही झाली पीपीटी आणि किंवा हा झाला डेटा, पण पीपीटी तरीही तो डेटाही कसा करायचा आहे, पीपीटीच्या फॉर्ममध्ये तयार करायचा आहे अशा पद्धतीनं किती त्याचं जरी कन्वर्जन तुम्ही व्हिडिओमध्ये जर केलं, त्याचं कन्वर्जन जरी तुम्ही व्हिडिओमध्ये केलं तरी ते चांगलंच वाटणार आहे. आता हिथं जर खाली जर तुम्ही बघितलं तर 2013-14 दाखवते, 2013-14 ही पीपीटी होती. ठीक आहे, तर आता 19 किंवा 365 जी पीपीटी तयार झाली त्याचं स्वरूप कसं असणार आहे, किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारची डॉक्युमेंटरी महत्वाची आहे, किंवा तुम्हाला कशा पद्धतीनं ते तयार करायचंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हॉइस ओव्हर, विथ व्हॉइस ओव्हर. कारण काही जणांना मी दाखवलेली असेल म्युझिकल वाली, आता मी अनलिस्टेड मध्ये टाकलंय. आता हा व्हिडिओ 1 महिन्यानंतर व्हॉइस ओव्हर देऊन किंवा हे सगळे देऊन तुम्हाला तयार झालेलं आहे. त्यासाठी जी प्रक्रिया चालते ती प्रक्रियामध्ये तुम्हालाही यायचं आहे आणि त्या पद्धतीनं तयार करायचं आहे. आता पहा, मी सुरुवातीला चालू करतो. आता इथं त्याचा आवाज येतोय का तुम्हाला? नो सर, नाही येत सर. वेट अ मिनिट. ओम साईराम. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या साईबाबा महाविद्यालयाच्या या लघु तिसऱ्या मेथडचा इंट्रो आहे. तुम्हाला 2 मेथडचा काल दाखवलेला होता मी, तर हा इंट्रो कसा करायचा ते. ओम साईराम. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या श्री साईबाबा महाविद्यालयाच्या या लघु माहितीपटामध्ये आपण सर्वांचं सहर्ष व हार्दिक स्वागत. 2018 साई समाधी शताब्दीच्या निमित्तानं या साईनगरीमध्ये या शैक्षणिक संकुलाच्या स्वरूपात या विद्यानगरीची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी माननीय श्रीयुत कान्होराज बगाटे साहेब हे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माननीय श्रीयुत रवींद्र ठाकरे साहेब हे कार्यरत आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून माननीय श्रीयुत बाबासाहेब घोरपडे, माननीय श्रीयुत दिलीप उगले, डॉक्टर आकाश किसवे, माननीय श्रीयुत राजेंद्र जगताप, माननीय श्रीयुत साहेबराव लंके हे कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्राध्यापक विकास शिवगजे हे कार्यरत आहेत. महाविद्यालयात श्रीयुत राजेंद्र कोते हे अधीक्षक पदाचं कामकाज पाहतात. श्रीयुत दिनेश कानडे आणि श्रीमती परवीन इनामदार हे महाविद्यालयाचे कार्यालयीन कामकाज पाहतात. श्रद्धा आणि सबुरीचा मौलिक संदेश समस्त विश्वाला देणाऱ्या
श्री साईबाबांच्या या पावन व पवित्र साईनगरीत आणि या भव्य शैक्षणिक संकुलातील या विस्तीर्ण क्रीडांगणासमोर हे प्रशस्त महाविद्यालय आणि या महाविद्यालयात आपले पुनश्च स्वागत करताना आणि याचा माहितीपट आपणासमोर सादर करताना आम्हाला विशेष असा आनंद होत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी वर्षभर बहुविध उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, वाङ्मय मंडळ, सांस्कृतिक मंडळ, क्रीडा विभाग, वाणिज्य मंडळ, वैशाल शिक्षण मंडळ, विज्ञान व तंत्रज्ञान मंडळ आणि विद्यार्थिनी कक्ष यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान, मतदार जनजागृती, पथनाट्ये, उद्बोधन कार्यशाळा, व्याख्यानमाला, ब्रिज कोर्स व तंत्रज्ञान प्रदर्शने, आपत्ती साई ज्ञान रक्तदान शिबिर साठी महाविद्यालयातील प्रदीर्घ अनुभव संपन्न प्राध्यापकवृंद, सुसज्ज व अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालय, संवाशिका योजना, इंटरनेट व वायफायची मोफत सुविधा, करिअर शिक्षण, स्पर्धा परीक्षा केंद्र इत्यादी प्राध्यापक डॉक्टर संतोष सांभाळतात. विद्यार्थी विकास मंडळ कार्यक्रम अधिकारी म्हणून प्राध्यापक शिवाजी ढोकणे सर, प्राध्यापक मोबीन शेख कार्यरत आहेत. विज्ञान मंडळ कार्यक्रम अधिकारी म्हणून प्राध्यापक मोबीन शेख सर कार्यभार सांभाळतात. बहिशाल विभाग कार्यक्रम अधिकारी म्हणून प्राध्यापिका डॉक्टर सुनीता वडितके मॅडम कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या कला शाखेला विविध गुण संपन्न पदवीधर तसेच प्रदीर्घ अनुभव असलेला प्राध्यापक वृंद लाभलेला आहे. कला शाखेमध्ये विविध विशेष धर्म अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका स्वप्नाली खांडरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक शिवाजी ढोकणे बोलांना वाव देण्याबरोबरच विभागनिहाय उपकलाच्या वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर योगिता कोपते व सहकारी डॉक्टर संतोष डॉक्टर गणेश भाण, सहकारी प्राध्यापक सागर ठोसर, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक नितीन पावसे, सहकारी प्राध्यापक नामदेव मोरे व प्राध्यापक डॉक्टर श्रेयस पानसंबळ, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक दीपक पटारे, सहकारी प्राध्यापक नानासाहेब गुंजाळ, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक विकास भाण, सहकारी प्राध्यापक मुबीन शेख. गणित विभागाचे प्रमुख प्राध्यापक शास्त्र विभागाच्या क्षेत्र भेटी व अभ्यास भेटी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व क्रीडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी विचारांना आणि संस्कारांना योग्य दिशा देण्यासाठी आपल्यामध्ये नेतृत्वाचे, दातृत्वाचे, कर्तृत्वाचे गुण विकसित करण्यासाठी आपल्या स्वप्नांच्या अश्वावर आरूढ होऊन स्वैरपणे गगन भरारी घेण्यासाठी एकदाच आमच्या महाविद्यालयाला भेट द्या. या आपली अव्यक्त स्वप्न पूर्ण करावया. या ह्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावया. या आपले अस्तित्व जगाला दाखवया. आणि या आपले अमूल्य, अतुल्य आणि अजोड योगदान समस्त विश्वाला द्यावया. ऊर्जेने आणि उत्साहाने भरलेल्या श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री साई मंत्राने मंतरलेल्या पुण्य अशा साईनगरीतील श्री साईबाबा महाविद्यालयात आपले हार्दिक स्वागत. आम्ही आपली प्रतीक्षा करीत आहोत. धन्यवाद. तर पहा, आता जे पहिली जी पीपीटी तुम्ही पाहिली ती 2013 आणि ही जी तुम्ही पीपीटी पाहिली ती 2019 होती. ठीक आहे. पण दोन्हीचं टार्गेट आपलं एकच होतं की शाळेच्या बद्दल आपण जे काही केलं बरोबर आहे त्यासाठीच. तर तुम्हाला नेमकं कुठपर्यंत जायचंय आणि कसं जायचंय ते एक सांगायचं होतं या माध्यमातून. आणि आता पहा, त्यानंतर दुसरा एक जो टायटल तुम्हाला दिलेला होता तो आहे गिफ इमेजचा. आता एक सिम्पली फक्त आज हे सगळ्यांनी इथपर्यंत तयार करून द्यायचं आहे. ठीक आहे. की स्कूल चले आमचा जो काही यामध्ये एक कुणाचा माईक चालू आहे, तेजल मॅडमचं नेहमी माईक चालू असतं, काल पण त्याने त्रास दिला. सर तुम्हीच बंद करा ना सगळ्यांचे माईक. माईक माईक बंद केलेला आहे सगळ्यांचा, तर इथं वारंवार तुम्ही का चालू करताय?
तुम्हाला ती अथॉरिटी अलाव पार्टिसिपेंट्स काढून टाकतो मी एकच मिनिट. ठीक आहे, तर हे गिफ इमेज. आणि तिसरा जो मुद्दा होता तो म्हणजे हा जो तुम्हाला याची एडिटिंग म्हणजे इथं एक मेनू बार तुम्हाला आणायचा, स्वतःचा मेनू बार आणायचा तुमच्या वेबसाईटवरती. ठीक आहे, आणि त्या मेनू बारला तुमचं म्हणजे तुमचं कॉलेज शाळेचं सपोज असेल किंवा तुमचं स्वतःच असेल तर होम असेल, अबाउट अस असेल, ओके, त्यानंतर डिपार्टमेंट्स असतील, त्यानंतर पुढं तुमच्या ऍक्टिव्हिटीज असतील, त्यानंतर गॅलरी असेल, त्यानंतर कॉन्टॅक्ट अस असेल, ओके, हे. आणि त्याच्या अंडर तुम्हाला जे पद्धतीनं एक डायनॅमिक टाईपचं वेबसाईट बनवायची, हे सगळं आपण डिलीट करणार आहे खालचं, आणि त्या पद्धतीनं आपण ते तयार करणार आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत की आज कशा प्रकारच्या पीपीटीचा आपण तयार करणार. त्यातला जो पहिला मुद्दा होता की 2013 मधली म्हणजे बेसिक पीपीटी व्हर्जन मधली ही जी स्लाइड होती, ओके, तर एवढ्या एका स्लाइडवर आपण वर्क करणार आहे आज. ठीक आहे, आणि या पद्धतीनं हे कसं आणायचं त्याच वेळेला हे, ओके, आता ही एक स्लाइड फक्त, परत एकदा बघा, खरं तर पुढच्याही स्लाइड मी तुम्हाला दाखवल्या आहेत यासाठी, कारण तुम्हाला त्या सगळ्या त्या टाईपचा तुमचा ती पीपीटी तुम्हाला तयार करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर फर्स्ट क्लिक केल्यानंतर, सेकंड क्लिक केल्यानंतर, थर्ड क्लिक केल्यानंतर, फोर्थ क्लिक केल्यानंतर, फिफ्थ, आणि सायमल्टेनियसली हा बार येत असताना हे पिक्चर वगैरे, तर यामध्ये अनेक सूत्र लपलेली आहेत. ते सूत्रांचा तुम्हाला तो सराव, बेसिक्सचा सराव यामधून होतच असतो. राहिली गोष्ट आता गिफ इमेजची, तर हा जो गिफ इमेज आहे की नाही त्याचं क्राफ्टिंग आणि आपण म्हणूया त्याचं जे काही कंटिन्युअस त्याचं रनिंग आहे, ओके, ते पूर्ण स्लाइडवरती किंवा याचा वापर आपण अनेक अनेक यालाच आज जे तुम्ही मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा वापर पुढं कुठपर्यंत गेमिंग लेवलला पॉवर पॉईंट मधलं गेमिंग, ओके, म्हणजे जे तुम्ही मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये जे गेम बघता त्या पद्धतीचं गेमिंग आपण करू शकतो. आणि ते अकॅडमिक्स मध्ये वापरायचं आहे, कारण ज्या पद्धतीनं जसं सपोज हा पळणारा जो आहे तो एका फळाला दोन असे दोन तीन फळं घेतो किंवा काहीतरी पॉईंट्स सिक्युअर करतो, पॉईंट्स असे घेतो स्वतः, त्यावेळेला त्याला काहीतरी बक्षीस मिळतंय, किंवा अशा पद्धतीनं तुम्ही एक दोन तीन मुलं असे दाखवू शकता तुमच्या शाळेतील हुशार की त्यांना पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस, तिसरं बक्षीस मिळालेलं आहे, त्यासाठी सुद्धा याचा गिफ इमेजचा वापर केला जातो, त्याचं व्हिडिओमध्ये सुद्धा कन्वर्जन होतं. ठीक आहे, बरं, ठीक आहे, स्क्रीन मी आता ऑप्टिमाइज फॉर व्हिडिओ क्लिप काढून टाकतो. आता दिसतंय का क्लिअर? ऑडिओ व्हिडिओ फुल स्क्रीन एव्हरीथिंग इज क्लिअर? चॅटमध्ये सांगा आता. येस, ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे. आता आपण सुरू करूया फर्स्ट ब्लँक स्लाइड घेऊन, राईट. त्यावेळेला आपण एक मुद्दा छोटासा एक स्लाइडचा दोन स्लाइडचा घेऊन तुम्हाला दाखवत होतो, परंतु इथं काय काय शिकायचं आहे ते अगोदर सुरुवातीला समजणं महत्वाचं आहे. पॅटर्न समजून घ्या, कोर्सचा पॅटर्न समजून घ्या, आणि त्या पद्धतीनं त्यामध्ये चेंजेस होत असतात, ओके, कारण ओव्हरऑल आयडिया सुरुवातीला येणं गरजेचं आहे की आपण काय बघितलं बरं आतापर्यंत आणि त्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या आहेत. तर सपोज कोणतेही असेल, तुमच्या अकॅडमिक मधले मुद्दे असतील 7 किंवा 8 असतील, 6 असतील, 5 असतील, प्रत्येकानं नंबरमध्ये सुद्धा बदल करू शकता आणि प्रत्येक जण आपल्या मुद्द्यामध्ये सुद्धा बदल तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता ही ज्या वेळेस ही ब्लँक स्लाइड येईल त्यावेळेला तुम्हाला आता एक वेगळा रेक्टॅंगल घ्यायचा आहे. आता युजली इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर, ओके, मेनू बार वरती या इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर, शेप मध्ये गेल्यानंतर, हा जो शेप आहे, हिअर धिस वन रेक्टॅंगल बी वेल्ड, ओके, बीवर्ल्ड, तो ऑटोमॅटिक तो बीवर्ल्ड झालेला आहे. ओके, तुम्ही जर हा रेक्टॅंगल जर घेतला, ओके, धिस वन, आणि त्याला जर तुम्ही इथं शेप इफेक्ट मध्ये खाली बीवल असतं बघा, इथं बीवल, आणि याला जर तुम्ही क्लिक केलं तर ते बीवर्ल्ड होतं बघा, हे असं, परत आतमध्ये खाचा, ओके, परत आतमध्ये, याचा वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापर करतोच असतो क्राफ्टिंग करताना, बट नाऊ वी आर नॉट इन दॅट पार्ट, ओके. तर ऑलरेडी बीवर्ल्ड असलेलं रेक्टॅंगल हिथं आहे, अँड दिस इज लाईक इट लुक्स लाईक धिस, ओके, आणि हिअर इट इज जस्ट लाईक दॅट, इट ॲज इफ इट इज लाईक अ 3D, म्हणजे हे थोडंसं इट अपिअर्स ॲज इफ इट इज कमिंग इन फ्रंट, म्हणजे असं पुढं येत आहे असं त्याचा आपल्याला भास होतो. ठीक आहे, आता यामध्ये सिम्पली तुम्ही काय करणार आहात, INDX म्हणजे जे तर पाठाचे मुद्दे आहेत तुमच्या, त्या ट्री डायग्राम वगैरे ते तुम्ही यामध्ये काढू शकता की कोणकोणते मुद्दे आहेत वगैरे, किंवा यामध्ये काहीही तुम्ही टाका, यामध्ये टायटल,
जे काय असेल. सध्या मला काय करायचं आहे की जे जे मुद्दे पूर्ण ही मास्टर स्लाइड आहे माझी, बरोबर आहे मास्टर स्लाइड. आणि या स्लाइडला प्रत्येक वेळेला आपण परत परत येणार आहे आणि यालाच क्लिक करून आपण पुढे पुढे जाणार आहे. तुमच्या ऑनलाईन अध्यापनात ज्यावेळेस स्टुडंट तुमच्या समोर आहेत त्यावेळेला ही मेथड शिकवणे खूप चांगली आहे. आता आय नंतर तुम्ही प्रेस करा, त्यानंतर एन नंतर एक एंटर प्रेस करा, डी नंतर एंटर प्रेस करा, ई नंतर एंटर प्रेस करा आणि या सगळ्या आय एन डी ई एक्स ला सिलेक्ट करा, एकत्र सिलेक्ट करा. आणि होम मध्ये जाऊन काय करायचं आहे त्यानंतर हे मोठं करायचं आहे, बोल्ड करायचं आहे आणि बोल्ड करून हिअर आहारोणीला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, हिअर इट इज इंडेक्स. आणि त्यानंतर याला जो शेप फिल तुम्हाला बिवलला द्यायचा आहे तो रेड कलरचा द्यायचा आहे आणि ही जी लाईन आहे ती लाईन तुम्हाला काढून टाकायची, नो आउटलाईन करायची आहे. सो इट लुक्स लाईक नाव धिस वन. आता तुम्ही रेड वरती तुम्ही व्हाईट कलर द्या किंवा तुम्ही येलो कलर द्या, दोन्ही चांगले दिसणार आहे. सपोज आय एम चुझिंग हिअर येलो कलर. ठीक आहे, त्यानंतर मला काय करायचे, असे सेम ब्लॉक्स मला घ्यायचे आहेत 7 times किंवा व्हॉट एव्हर पॉइंट आर देअर तुमच्याकडे. ओके, तर आता हे दिसतंय तुम्हाला खालचे, आता हे दिसत असेल तुम्हाला 1. ओके, आता मी काय करणार आहे तर इन्सर्ट माहितून सुद्धा मी गाईड्स घेऊ शकतो. राईट क्लिक करायची, स्लाइडला राईट क्लिक करायची आणि गाईड्सला जाऊन काय करायचं आहे, ऍड गाईड्स. म्हणजे इथे ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस ते गाईड्स येतील. किंवा ग्रिडलाईन्स तुम्हाला घ्यायचे आहेत तर तुम्ही इथून सुद्धा ग्रिडलाईन्स घेऊ शकता अशी. ठीक आहे, तर मला दोन दोन पॉइंट्स असा एक रेक्टॅंगल घ्यायचा आहे 1. ठीक आहे, दोन दोन पॉइंटचा, बिकॉज धीस इथं हे दोन झाले. त्यानंतर पुढे कंट्रोल सी व्ही केलं मी किंवा कंट्रोल डी करा, कंट्रोल सी कंट्रोल व्ही. ओके, कॉपी पेस्ट करत राहायचं आहे 1, 2, 3 एकमेकांच्या जवळ ठेवायचे जेणेकरून ते त्याला बिस्किटात सारखा असा स्वरूप येणार आहे. इज इट क्लिअर? 1, 2, 3, 4, 5 आणि 5 points घेऊन आपण शिकूया. सध्या थोडेसे आपण मोठे मोठे आखलेले आहेत, तुम्ही याला असं छोटं करू शकता. त्या पद्धतीनेही तुम्हाला वर जर डेटा जास्त असेल तर असंही करू शकता. बट आय विल ऑल्सो लोअर इट डाऊन बट नॉट दॅट मच. एवढ्या हाईट घेऊ शकतो मी. ते ग्रिडलाईन्स दिसते का तुम्हाला? ओके, त्या ग्रिडलाईन्सच्या एवढी मला काय करायची आहे, याला याची हाईट घ्यायची आहे. ठीक आहे, दिस वन आणि असे पाच काय घेतलेले आहेत मी रेक्टॅंगल इथे घेतलेले आहेत. आता ज्यावेळेस हा रेक्टॅंगल वर येणार आहे त्यावेळेस हा रेक्टॅंगल खाली किती नंबरचा आलेला आहे, कुठून आलेला आहे ते कळण्यासाठी याच्यावर एक रेक्टॅंगल तुम्हाला घ्यायचा आहे. पण त्या अगोदर हा एक जो आहे का नाही, हा एक अगोदर डिझाईन करून घ्यायचा आहे. एक मी प्रेस केला त्यावरती सिम्पली, म्हणजे त्यावरती डायरेक्ट लिहायला, तुम्ही रेक्टॅंगलवरती डायरेक्ट लिहू शकता, त्यामध्ये इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स टाकण्याची गरज नाही. ओके, आता हे रेक्टॅंगल मी सिलेक्ट केलं आणि त्यावरती 2 लिहिलं डायरेक्ट मी. आता हा एक किती साईज आहे त्याचे 40 आहे आणि फॉन्ट स्टाईल काय आहे, कॅलिबरी आहे. मला हे आहे तसं इथं कॉपी करायचं, तर मी इथं काय करेन, हा फॉर्मॅटला क्लिक करेन आणि या आता इथं ज्यावेळेस मी टेक्स्ट बॉक्स जर असेल तर त्यावेळेला मी तो पूर्ण याला असं सिलेक्ट करायचं आणि परत फॉर्मॅट पेंटर करायचं. बघा, आता याला सिलेक्ट केलं मी आणि याला सिलेक्ट केलं. वेट अ मिनिट, ओके, तर त्याच्या ती जी साईज होती म्हणजे त्या टाईपचं जो फॉर्मॅटिंग होती आपण, ती फॉर्मॅटिंग आपण इथं दिलेली आहे. ठीक आहे, आता याला इथं 3 लिहिलं, इथं 4 लिहिलं, इथं 5 लिहिलं. तर या साईजचं मला करायचं आहे तर मी काय करेन, याला सिलेक्ट करेन. इथं फॉर्मॅट पेंटर असतो बघा होममध्ये, इथं झाडूसारखं थोडंसं दिसतं काय, खरट्यासारखं. ओके, याला त्याच्यावरनं सिम्पली काय करायचं, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. याला सिलेक्ट केलं, फॉर्मॅट पेंटर मध्ये गेलो. नाहा असा हा दिसतोय का झाडू आणि त्याच्या बाजून असा आय दिसतोय बघा, आय आहे, आय. ठीक आहे, आता या आयला इथे याच्यावरनं फिरवायचं आहे. पण हे रेक्टॅंगल सिलेक्ट होऊ नये, बरोबर आहे की नाही? त्यामुळे रेक्टॅंगलच्या वेळेला जर तुम्हाला ते नंबर्स जर सिलेक्ट करता येत नसतील तर सिम्पली तुम्ही काय करू शकता, इन्सर्ट मध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आणि टेक्स्ट बॉक्स मध्ये इथं 3 लिहायचं तर ते लवकर अजून सिलेक्शन तुम्हाला करता येईल. ओके, याचं फॉर्मॅटिंग तुम्हाला जर पाहिजे आणि ते 3 वरती तुम्ही सिम्पली असं ठेवू शकता किंवा इथं सिलेक्शन लवकर फास्ट होतं म्हणजे रेक्टॅंगल पेक्षा या टेक्स्ट बॉक्सचं. बट आपल्याला
तो टेक्स्ट बॉक्स यामध्ये घ्यायचंच नाहीये, याच्यावरच नंबर याच्यावरती डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे, टाइप करायचं आहे, जेणेकरून ते एकमेकांशी ग्रुप मध्ये राहतील. कारण आपल्याला जे पुढचं आपलं जे टार्गेट आहे त्याला बघून आपल्याला त्याच्यावरती डायरेक्ट काय करायचं आहे, टाइप करायचं आहे. ठीक आहे, याच्यावरती गेला तुम्ही परत इथे काय केलं 40 बरोबर आहे, आणि इथं बोल्ड केलं 3 सुद्धा काय केलं तुम्ही, इथून बोल्ड केलं. ओके, 5 क्लिक केलं, 18 काय केलं इथं मी 40 आणि परत काय केलं इथं बोल्ड. ओके, आता हा 1 क्लिक किंवा काहीतरी इथं तुम्ही असे ब्लॉक्स इथं टाकू शकता तुमचे नवीन पद्धतीने. आता त्याचा वापर त्यामध्ये जे फंक्शन्स नव्हते त्यावेळेला पण इथं त्या यावेळेला आहेत, तर अशा पद्धतीचं तुम्ही एक काय करू शकता, इथं बटन्स तयार करू शकता. त्या बटनला क्लिक केल्याबरोबर ते 1 हा वर गेला पाहिजे वगैरे. सध्या इथं एक आणून ठेवतो मी, हे बाहेर ठेवतो सध्या याला. या 1 परत मी काय करतो, Ctrl+C+V कॉपी करतो आणि ते 1 वरच ठेवतो असा, बरोबर आहे. 2 सुद्धा काय करतो मी Ctrl+C+V ओके, ते 2 वरच ठेवतो. परत 3 काय करतो Ctrl+C+V परत 3 वरतीच ठेवतो. परत 4 काय करतो Ctrl+C+V परत 4 वरतीच ठेवतो. परत 5 सिलेक्ट करून काय करतो Ctrl+C+V आणि 5 वरतीच ठेवतो. ठीक आहे, आता हा जो 1 आहे राईट, तो 1 मला इथून इथपर्यंत आणायचा आहे, जेणेकरून त्याचा जो काही पहिला जो मुद्दा आहे किंवा जो काही तुमचा चॅप्टरचं नाव असेल किंवा मुद्द्याचं नाव असेल. ओके, सपोज एखादं एक पॉईंट असेल तर त्या पॉईंटचं नाव या बारमध्ये येणार, बरोबर आहे. आणि जे काही तुमचं ऍक्च्युअल त्याचं आन्सर आहे किंवा त्याचं जे काही टेक्स्ट आहे ते तुम्ही याच्या पुढे लिहिणार आहात. ओके, तर याला काय करतो, 1 वर मी इथं आणून ठेवलेला आहे राईट, आणि सध्या याला खालीच ठेवणार आहे. आणि अजून एक असा एक रेक्टॅंगल मी घेणार आहे, तो रेक्टॅंगल असा इथून इथं असा ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, येस, ज्योती महाजन मॅडमला समजले की मला काय करायचं आहे, वर मला कसं आणायचं आहे वगैरे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून अॅनिमेशन मधलं जे बेसिक आहे ते अॅनिमेशन मधलं बेसिक एकदा का तुम्हाला समजलं त्यावेळेला काय करायचंय नेमकं, तर त्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. आता फॉर एक्झाम्पल हा जो बार आहे तो या 2 पॉईंटच्या नंतर येणार, याला जुळूनच येणार आहे, याला जुळूनच. आता हे जी दुसरी ग्रीड लाईन आहे तिथपर्यंत, हे बघा, ही दुसरी ग्रीड लाईन जी आहे ना 1 आणि इथं 2, ही ग्रीड लाईन जी आहे ते ग्रीड लाईन बरोबरच त्याला काय ठेवायचं, रेक्टॅंगलला त्या ठेवायचा आहे आपल्याला. ओके, आणि थोडस याला कमी करा आणि प्लस इथं तुम्हाला काय करायचं, त्याचं त्याच्याशी रिलेटेड असलेलं चित्र आणायचं आहे. ठीक आहे, आता याला काय करायचं, सिंपली Ctrl+D करू शकता तुम्ही. ओके, किंवा कंट्रोल आणि शिफ्ट धरून त्यातूनच तुम्ही कॉपी करू शकता. Ctrl+Shift ते त्याला पकडून ड्रॅग करायचं आणि काय करायचं, सोडायचं. Ctrl+Shift म्हणजे कॉपी पेस्ट बी करायची गरज नाही. 3 पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं रेक्टॅंगल कसे आपण वाढवू शकतो. एकतर Ctrl+C करा, Ctrl+V करा किंवा Ctrl+D करा. Ctrl+D केलं याला सिलेक्ट करून तरी येईल, मग 1 अल्फाबेट वाचेल. पण इथं अल्फाबेटला क्लिकच करायचं नाही आपल्याला, Ctrl+Shift क्लिक करायचं आहे. अशी कितीही तुम्ही याची कॉपीज तयार करू शकता, हे बघा अशी किती कॉपीज तयार करा. फक्त वर खेचायचं तेवढ्या कॉपीज तयार होत जातील. ज्या रेक्टॅंगलला तुम्ही सिलेक्ट कराल ते रेक्टॅंगल इथं कॉपी होत जाईल, बरोबर आहे, लाईक धिस. पण आपल्याला पाहिजे सध्या आता इथं 5. ओके, आता दोन्हीमध्ये सेम डिस्टन्स ठेवायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी इथं ग्रीड लाईनचाच वापर करायचा. हे बघा, हे मधल्याला हा 3 नंबरचा आला, पण त्याच्यामध्ये एवढा आपण डिस्टन्स ठेवलेला आहे दोन्हीच्या मध्ये. आता मी टेंटेटिव्ह याला ठेवतो. हे बघा, आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जो डिस्टन्स आहे तेवढाच इथं आला पाहिजे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्याचा जो डिस्टन्स आहे का नाही तो अगोदर डिसाईड करा. हे बघा, एवढा आहे पहिला, एवढा डिस्टन्स दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये येतोय का नाही बघायचं. आता
जर त्याचा रेट ऑफ मायग्रेशन जर कमी असेल तर त्याला थोडस झूम करायचं आणि इथून चेक करायचं. हे बघा आता शेवटच्या दोन मध्ये जे आहे का नाही डिस्टन्स आता सेम आहे. ठीक आहे, परत वरच सिलेक्ट करा. आता आता या तीन मध्ये सेम आहे. राईट साइडला दिसतंय का तुम्हाला? हे त्याचा अर्थ काय आहे? त्याच्यामधील जे डिस्टन्स आहे तो सेम आहे. परत पहिल्याला घ्या, दुसऱ्याला घेऊ नका, नाहीतर ते खालचं डिस्टर्ब होईल. चारीचे चारी बघा कधी दिसत आहेत ते. ओके, या फोर च्या फोर हिला दिसतंय याला सिलेक्ट केल्यानंतर. ओके, दिसतंय का तुम्हाला राईट साइडला? त्या सगळ्यामधलं डिस्टन्स काय झालेलं आहे? सेम आलेला आहे. ठीक आहे, आता हा जो एक आहे तो एक या एक रेक्टॅंगलच्या तिथं आल्यानंतर म्हणजे हिथपर्यंत आल्यानंतर हा रेक्टॅंगल हिथं एक आल्यानंतर त्याच्या नंतर हा रेक्टॅंगल आला पाहिजे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये. आता मी परत काय करतो, पहिल्यांदा अॅनिमेट करून घेतो आणि परत या बॉक्सला आणतो. आता इथं पाच बॉक्स आणून ठेवतो बघा. वन, ओके, इथं टू, थ्री, फोर अँड फाईव्ह. हे बटन्स आहेत, बटन्स. या सगळ्यामध्ये काय ठेवतो? थोडा थोडा डिस्टन्स इथं ठेवतो मी आता. ठीक आहे, आणि शेप इफेक्ट मध्ये प्रीसेट मध्ये जाऊन याला प्रीसेट फोर देतो. थोडस क्लिकेबल वाटेल ते, क्लिकेबल. प्रीसेट मध्ये जाऊन परत याला अशा पद्धतीनं शेप इफेक्ट दिला मी. शेप इफेक्ट आणि इथे काय दिलेलं आहे? शेप इफेक्ट. ठीक आहे, आता इट इज समथिंग लाईक क्लिकेबल. बट सगळ्यांचे कलर्स जे आहेत आपल्याला ते वेगवेगळे करायचे आहेत. तर याला सपोज मी खालचे जे पाच कलर आहेत ते पाच कलर आपल्याला याला द्यायचे आहेत. धिस वन सपोज दी एक दोन तीन चार पाच असे देतो मी इथनं. याला ग्रीन दिला तर याला काय देईन मी? ब्ल्यू, थोडासा ब्राईट ब्ल्यू. हा कसा कलर आहे? थोडासा डार्क ब्ल्यू. हा कसा आहे? त्याच्यापेक्षा डार्क आहे. तुम्ही वेगवेगळे निवडा. सध्या मी सगळ्यांना सेम देण्यासाठी हे निवडतोय, म्हणजे वेगवेगळे देण्यासाठी हे निवडलेलं आहे. ठीक आहे, आता हा जो कलर आहे तोच कलर याला सुद्धा द्यायचा आहे मला. हा दोनचा जो कलर आहे तो याला गेला पाहिजे. हा जो तीनचा कलर आहे तो याला गेला पाहिजे. पण हा जो एकचा कलर आहे तो याला सुद्धा गेला पाहिजे आणि याला सुद्धा गेला पाहिजे. ठीक आहे, हा दोनचा कलर याला सुद्धा गेला पाहिजे आणि याला सुद्धा गेला पाहिजे. मी काय करायला पाहिजे बरं? मग आता तिथनं न घेता मी कशाने घेऊ शकतो? सिम्पली सिम्पल मेथडनं कशामध्ये घेऊ शकतो? हा कलर मला याला द्यायचा आहे. फॉर्मॅट पेंटर सुभाष ठाकरे, नो ड्रॉप, नाही नो ड्रॉप, नो फॉर्मॅट पेंटर. यस, चेतना मॅडम इज ऍज युजुअल क्विक अँड ॲक्युरेट. बरोबर सुद्धा आहे आणि त्यांनी लवकर सुद्धा सांगितलं. ओके, असो. विघ्नेश कांबळी म्हणत आहेत की इंक. ओके, इंकनं किती वेळ लागेल त्याला? इंकनं सगळं करत बसावं लागेल. ते इझी मेथड आहे का? सगळं डिफिकल्ट आहे. ओके, तर मला ज्याला शेप द्यायचा आहे त्याला मी सिलेक्ट करेन. बरोबर आहे, राईट? आणि फॉर्मॅट मध्ये जाणार आहे मी, शेप फिल मध्ये जाणार आहे आणि आय ड्रॉपर मध्ये जाणार आहे. आय ड्रॉपर मध्ये गेल्यानंतर सिम्पली या एक वरती इथं क्लिक करणार आहे. तो ग्रीन झाला. परत मी तो दोनला सिलेक्ट करेन दुसऱ्या नंबरच्या याला. परत शेप फिल मध्ये जाईन, परत आय ड्रॉपर मध्ये जाईन, परत हा कलर घेईन. याला सिलेक्ट करेन, शेप फिल मध्ये जाईन, आय ड्रॉपर मध्ये घेईन, याला सिलेक्ट करेन. ओके, परत चार नंबरला जाईन, शेप फिल मध्ये जाईन, आय ड्रॉपर मध्ये जाईन, याला सिलेक्ट करेन. परत पाच नंबरला जाईन, शेप फिल मध्ये जाईन, आय ड्रॉपर मध्ये जाणार आहे आणि पाच नंबरला जाणार आहे. ओके, तर हे सगळे झाले. सेम काय करायचं? प्रॅक्टिस करत राहा. आता याला शेप फिल मध्ये जाईन. आता याला सिलेक्ट करा, ज्याला द्यायचं त्याला सिलेक्ट करायचं.
ओके शेफ फील्ड मध्ये जाईन, आय ड्रॉपर मध्ये जाईन आणि याला सिलेक्ट करेन. परत सेकंड याला घेईन, शेफ फील्ड मध्ये जाईन, आय ड्रॉपरला घेईन आणि याला सिलेक्ट करेन. परत याला सिलेक्ट करेन, शेफ फील्ड मध्ये जाईन, आय ड्रॉपर मध्ये जाईन, याला याचा कलर घेईन. परत याला सिलेक्ट करेल, शेफ फील्ड मध्ये जाईन आणि आय ड्रॉपर मध्ये या चौथ्या रेक्टॅंगलचा कलर घेईन. परत याला सिलेक्ट करेन, शेफ फील्ड मध्ये जाईन, आय ड्रॉपर मध्ये या पाचव्याचा. ओके सो दिस इज आर दी क्राफ्ट. थोडक्यात झालेला हा बेसिक शेपचा क्राफ्ट. आता हे तर बघा, हे जे खालचे जे आहेत ना, त्याला सुद्धा तेच द्यायचं आहे आपल्याला. ओके तर परत एकदा रिपिटेशन करायचं आहे. तुम्हाला एकाच वेळेस करता येतं, परंतु तुम्हाला ते कळावं मी कुठं चाललंय वगैरे. कारण पाच वेळ एक दोनदा वेळा दाखवलं तर मी बाकीची तीनचा फास्ट करतोय वेळ मिनिमाइज करण्यासाठी. पण रिपिटेशन सुद्धा होत आहे, रिपिटेशन सुद्धा होत आहे. इज इट क्लिअर? कीप इट इन युअर माइंड. त्यानंतर याला सुद्धा मी कसा देईन, आय ड्रॉपरनच देणार आहे. पण याला सिलेक्ट करेन, या एकला शेफिल्डला जाईन, आय ड्रॉपरला जाईन, याला सिलेक्ट करेन. ओके परत याला शेफिल्डला जाईन, कशाला सिलेक्ट करायचं, खालचे याला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, शेफिल्ड मध्ये आय ड्रॉपर अँड दोन घ्या, खालचा तीन घ्या, परत शेफिल्ड मध्ये जावा, आय ड्रॉपर मध्ये जावा आणि तीनला द्या, तीनला सिलेक्ट केला, शेफिल्ड मध्ये गेला, आय ड्रॉपर मध्ये गेलं आणि याच्यावरती जो कलर द्यायचा त्याच्यावरती ठेवायचा आहे. ओके त्यानंतर चारला घेतलं, शेफिल्ड मध्ये गेलं, आय ड्रॉपर मध्ये गेलं आणि चारला टाकला, बरोबर आहे. परत पाचचं घेतलं, शेफिल्ड मध्ये गेलं, आय ड्रॉपर मध्ये गेलं आणि पाचला दिला. चारचं म्हणजे पाचला खालची याला सिलेक्ट करा, शेफिल्ड मध्ये जावा, आय ड्रॉपर मध्ये जावा आणि हा कलर सिलेक्ट करा. ओके नाव, आणि हा कलर जो आहे तो वेगळा बसलेला आहे पाठीमागचा, बरोबर. आय ड्रॉपर मध्ये जावा आणि हा कलर याला भी द्या आणि परत शेफिल्ड मध्ये आय ड्रॉपर मध्ये याला सुद्धा द्या. वरचा फिकट काय येतोय, याला सिलेक्ट करा, शेफिल्ड मध्ये जावा, शेफिल्ड मध्ये जाऊन आय ड्रॉपर मध्ये हा कलर द्या. फाईन, आता परत एक वर एक ठेवायचा आहे आणि सगळ्यांची आउटलाईन आपण काढणार आहोत, एकत्रितच काढणार आहोत. हे मात्र आपण एकत्रित करू शकतो. हे आउटलाईन दिसते का तुम्हाला, त्या बीवर्ल्ड रेक्टॅंगलची आउटलाईन जी आहे ना, ती आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. ओके बीवर्ल्ड रेक्टॅंगलची, राईट. आता पहा, हे जे बटन्स आहेत का नाही, ते कसे आले तरी चालतील, त्याला काय प्रॉब्लेम नाही. हे थोडेसे बाजूला ठेवा, त्याचं सिक्यू म्हणजे ते वर खाली झालं तरी चालते. ओके त्याला क्लिक केल्याबरोबर ते अॅनिमेशन प्ले होणारच आहे. आणि ही जी मधली जी स्पेस आहे ती कशासाठी वापरणार आहे आपण, इमेज साठी वापरणार आहे, इमेज. आणि हे जे आहे ते कशासाठी वापरणार आहे, एक दोन नंबरची जी आहेत ना, हे वर येणार आहेत. ठीक आहे, हे वर येणार आहेत. आता या सगळ्या शेपला सिलेक्ट करायचं, कंट्रोल ए करायचं आणि इथं शेप आउटलाईन मध्ये जाऊन नो आउटलाईन करून टाकायची. आता याची आउटलाईन निघून गेलेली आहे आणि आता ग्रिडलाईन सुद्धा काढतो, कारण त्याचा काही आपल्याला आता सध्या उपयोग नाही. ओके गाईड्स काढले, परत काय काढले, ग्रिडलाईन्स काढले, राईट क्लिक करून त्याच्यावर क्लिक करायचं आणि परत ग्रीड लाईन्स मध्ये हा जो आहे ना स्मार्ट गाईड, तो ठेवायचा बरं का. आपण स्मार्ट गाईड म्हणजे दाखवतं बघा, आता हे सेम डिस्टन्स यांच्यामध्ये आहे का नाही, हे जे दाखवतं का नाही स्मार्ट गाईड, दिसतात का रेषा, रेषा दिसतात का नाही, दिस इज द स्मार्ट गाईड. ते जर काढलं तर काय होईल, ते दिसणार नाही, मग तुम्हाला तुमचं जे काही तंतोतंतपणा आहे तो चुकेल. ओके असो, आता याला तुम्ही काय करू शकता, धिस वन याला बरोबर सेंटरला आणून असं ठेवू शकता, टेंटेटिव्ह लेवलला. थोडस मध्ये घ्या याला, बरोबर आहे, आणि याला सुद्धा काय घ्या, थोडस खाली ओढून मध्ये ठेवा आणि कोपऱ्यात ठेवा, राईट. आणि ही एवढी जागा तर पाहिजे शिल्लक आपल्याला त्याच्या इमेज साठी, बरोबर. मग आता मला सांगा, मला पुढे काय करायचं आहे, ऍनिमेट करायचंय मला, बरोबर आहे. आणि वर टायटल देतो मी आता, जो टॉपिकचं जे आपलं नाव आहे ते टायटल इथं देऊ शकतो आपण. शेप मध्ये जाऊन काय करायचं आहे, व्हॉट इज दिस,
हा घेतो मी फ्लो चार्ट वाला थोडक्यात असा, आणि मला काय लिहायचं आहे, पाच पाच च मला काय दाखवता येईल, पाच आता खंड सात आहेत, पाच पण ज्ञानेंद्रिय मी दाखवू शकतो, ज्ञानेंद्रिय राईट. फायनल इज मला मोर फिल कर मध्ये मी काय करतो, पिंक कलर घेतो वर थोडासा राईट ओके, कारण यामध्ये तो आलेला नाहीये. ओके आणि त्याची शेप आउटलाईन काढायची आहे फाईन, आणि त्याला शेप इफेक्ट मध्ये थ्री डी इफेक्ट देतो हा वाला, ठीक आहे, किंवा हा थोडस थ्री डी होईल पुढं, पण असं पुढं वाला नकोय आपल्याला, हा वाला पाहिजे. प्रीसेट टू करायचं, प्रीसेट टू शेप इफेक्ट मध्ये काय करायचं आहे, प्रीसेट टू. ओके आणि परत या पाचही रेक्टॅंगल सिलेक्ट करायचं, थोडस अजून खाली आणायचं आहे तुम्हाला. फाईन आता बोला, वर काय टायटल टाकायचंय मला, टायटल काय टाकायचं इथं, फाईव्ह सेन्स ऑर्गन्स, फाईव्ह सेन्स ऑर्गन्स हा तुम्हाला टॉपिक शिकवायचा आहे, ठीक आहे. याला मी काय करेन, थोडासा मोठा करेन, फाईन, याला काय करेन, बोल्ड करेन. कुठेही वापर करा, एकदा का ते शिकलं तर त्याचा वापर कुठेही करता येतो. मी कशामध्ये केलाय आणि काय त्याचं फळ मिळालं आम्हाला ते केल्यानंतर, चुकून आउटलाईन काही रेक्टॅंगल्सला जर राहिली तर काय प्रॉब्लेम्स होतात, नेहमी आपण नो आउटलाईन करतो तसं प्रत्येक वेळेला करत नाही. आता आपण पॅड वगैरे काढताना कधी कधी आउटलाईन लागतेच, पण आउटलाईन इज सपोज सूर्याला तुम्ही आउटलाईन दिली असती काल तर कशी दिसली सूर्याला आउटलाईन, बेडअप वाटली असती ना, इट इज द आर्टिस्टिक सेन्स आहे, तो एक आर्टिस्टिक सेन्स आहे. आउटलाईन न ते जे चित्र आहे ना ते रिअलिस्टिक वाटत नाही. ओके कारण आपण जे इथं शेप दाखवतोय ते क्लिकेबल किंवा काहीतरी समथिंग अशी असले पाहिजे त्यामुळं. ओके फाईन, आता पुढे काय करणार आहे आपण माहिती आहे, वन मिनिट, याला या एकला वर आपल्याला आणायचा, हितून हितपर्यंत बरोबर आणायचं. हित कसे का असेना, ते मध्ये आधी कसेही असेना, आपल्याला बरोबर कुठपर्यंत आणून ठेवायचं ते आपलं आपण ठरवणार आहे. ॲज युजुअल आपण काय वापरणार आहे, मोशन पाथ. मोशन पाथ मध्ये जाण्यासाठी मी काय करेन, सगळ्यात अगोदर थोडीशी सिम्पल ग्रे मी बॅकग्राऊंड देतो याला, याला कशाचा, ग्रेडियंटचा, आणि जो डिफॉल्ट आहे तोच हा वाला, ठीक आहे. हा डिफॉल्ट त्याचा काय आहे, बॅकग्राऊंड आहे, ग्रेडियंटचा बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे. याला सिलेक्ट केला मी, आता या एकला मला वर आणायचं तर ते मी कसं आणणार आहे, कॅन एनीबडी टेल मी, अगोदर कशामध्ये जायला पाहिजे मी, आता सगळ्यात अगोदर कशामध्ये जायला पाहिजे, ट्रान्झिशन मध्ये जायला पाहिजे, अॅनिमेशन मध्ये जायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये जे आहे ते चेतना मॅडम असतातच आपले, बर का, खूप छान. अशा पद्धतीने सर्वांनी या मुख्य प्रवाहात राहा, क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये पार्टिसिपेट व्हा, कारण यावरून सुद्धा तुम्हाला बक्षिस असणार आहेत, बक्षिस. ओके ठीक आहे, असो आता याला करतो मी मिनिमाइज. ओके येस 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 व्हेरी गुड. परंतु बरेचसे यामध्ये काही नवीन चेहरे सुद्धा मला दिसत आहेत, याचा आनंद आहे. बघा आता अॅनिमेशनला गेलो आपण आणि त्याच्यामध्ये तिथे क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर मोशन पाथ घेतला आपण, मोशन पाथ. आता एक हा गेला खाली, कुठे का जाईना सध्या, याला थोडस बारीक करतो, आणि हा जो एक आहे त्याचं डेस्टिनेशन मला बरोबर सेट करायचं आहे, इथनं तो असा जाणार आहे याच्याकडं, बरोबर आहे, फर्स्ट राईट. त्याचा स्पीड कसा आहे बघा, आता ऑन क्लिक आहे ना, ते ऑन क्लिक आहे, ते असू दे सध्या, क्लिक कुठेही करा सध्या, असा गेला, बरोबर आहे, दिसतंय का कसं गेलं ते, वाय दिस इज हॅपनिंग सो, ओके एस्केप करतो आता. आपली पीपीटी ओके, आता याचा मला सेम इफेक्ट द्यायचा आहे, आहे तसाच,
मी सारखं ते खाल्ण्यावर आणत बसणार नाही. त्यासाठी याला काय करू शकतो, मी कॉपी करू शकतो का याला, बघा या अॅनिमेशनला मला पेंट करू शकतो का मी, सिलेक्ट केलं याला, सिलेक्ट याला सिलेक्ट केलं तर अॅनिमेशन पेंटर इथं हाईड दाखवतो, त्यामुळे तो इफेक्ट तुम्हाला इथे द्यावाच लागेल. काही जण म्हणत असतील की आपण अॅनिमेशन पेंटर करू शकतो का, तर या इफेक्टसाठी नाही करू शकत. ओके, तर परत 2 जायचं तुम्ही. ओके, परत अॅनिमेशन मध्ये जायचं, त्यानंतर परत कशामध्ये जायचं आहे, मोशन पाथ मध्ये जायचं, हे खाली जाईल. ओके, आणि त्यानंतर या खालच्या रेडला घेऊन तुम्ही कुठे करणार आहात, या रेक्टॅंगलला टच करणार आहात बरोबर हित, दुसऱ्या क्लिकला हे बरोबर आहे. परत 3 घ्या आणि या 3 काय करणार आहात, परत अॅनिमेशन मध्ये जाऊन परत कशामध्ये जाणार आहात, मोशन पाथ मध्ये जाणार आहात. हे खाली गेलेलं आहे, हा जो रेक्टॅंगल आहे खालचा जो रेड आहे तो हिता आणून ठेवणार आहात. अँड हिअर इट इज, हे जर होत नसेल असं तर थोडस मोठं करा ते बरोबर, थोडस माऊस जरी ओढला तुम्ही तर ते थोडंच खाली येईल. ठीक आहे, आता हे झाले 3. आता या 4 काय करायचं, सेम करायचं, अॅनिमेशन मध्ये जाणार आहे, परत मोशन पाथ मध्ये जाणार आहे, लाईन्स घेणार आहे, हे खाली जात आहे, तर त्याला तुम्ही काय करणार आहात, सिलेक्ट करणार आहात आणि परत ठेवणार आहात या 4 जवळ. त्याला थोडस मोठं करूया आपण आणि परत या रेक्टॅंगलच्या बरोबरीने घेणार आहे आपण. ओके, त्यानंतर 5 सिलेक्ट करताना काय करणार, अॅनिमेशन मध्ये जाणार आहात आणि परत हिअर मोशन पाथ मध्ये, अँड हिअर इट इज लाईक धिस, इट इज गोइंग डाऊन, सो वी नीड टू पिक इट अप अँड जस्ट प्लेस इट ऍट अप्रोप्रिएट प्रॉपर अँड सुटेबल प्लेस, जस्ट मेक अ लिटल बिट करेक्शन हिअर अँड मेक इट टच टू धिस रेक्टॅंगल. आता हे बघा, त्यानंतर थोडस मोठं करा जरा, त्यावेळेस ते बरोबर त्याच्यावरती बसेल. मोठं कसं करायचं, कंट्रोल आणि स्क्रोल करायचं, कंट्रोल धरायचं आणि स्क्रोलला अप अँड डाऊन करायचं, तर कमी जास्त ते होत राहील. ठीक आहे, आता हे 5 आपले अॅनिमेशन झाले क्लिकनं. आहोत, चेक करूया आपण ते बरोबर तिथे जात आहे का. 1, 2, 3, 4, 5 बरोबर आहे. आता याचं अॅनिमेशन पेन एकदा चेक करा. ओके, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5. ओके, तर आता जो पहिला आहे तो कधी आला पाहिजे, पहिला हित आल्यानंतर. तर याला अॅनिमेट करणार आहे मी वाईपनं, याला, या रेक्टॅंगलला हा रेक्टॅंगल येणार आहे हा 1 रेक्टॅंगल वर आल्यानंतर, बरोबर आहे. तर त्यावेळेला हा रेक्टॅंगल मी सिलेक्ट करणार आणि अॅनिमेशन मध्ये जाऊन काय करणार आहे, वाईप, आणि खालून वर नाही करणार आहे मी, तर फ्रॉम लेफ्ट. ओके, आणि याला मी ठेवणार आहे 1 इथं, राईट, आणि त्याला देणार आहे आफ्टर प्रिव्हियस, स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस हे सेटिंग मध्ये देणार आहे त्याच्या, राईट. त्यानंतर मी घेणार आहे 2, हे 2 आणि हा 2 संबंध आपल्याला जोडायचा, बरोबर आहे. या 2 परत एकदा मी देणार आहे वाईपचा इफेक्ट. तर सध्या मी काय करू शकतो, धिस 1 जो आहे का नाही, हा 1, ओके, त्याचा मी अॅनिमेशन पेंटर घेऊ शकतो आणि या 2 सॉरी हा 1 मला घ्यायचा आहे, अॅनिमेशन पेंटरनं मी बरोबर 2 ठेवायचा. ओके, परत 2 सिलेक्ट करून अॅनिमेशन पेंटरमध्ये तोच इफेक्ट मी 3 देणार. ओके, परत 3 मी सिलेक्ट करणार, अॅनिमेशन पेंटरमध्ये मी 4 देणार. ओके, आणि परत 4 अॅनिमेशन मी पेंट करणार, कॉपी करणार आणि ते कशाला देणार आहे, 5 देणार आहे. आता परत हे 2 हे जे 2 आहे ते कुठे बघायचं अॅनिमेशन, आणि 2 नंतर आणून ठेवायचं, 3 नंतर आणून ठेवायचं, 4 आणून ठेवायचं आणि 5. ओके, तर याला फक्त काय करायचं आहे, आफ्टर प्रिव्हियस. आता हे अशा प्रकारची डायग्राम इथे दिसली पाहिजे अॅनिमेशन पेन मध्ये.
हे आल्यानंतर परत हे येणार, हे आल्यानंतर परत हे येणार, हे आल्यानंतर परत हे येणार आहे. बरोबर. आता मी फुल स्क्रीन करून दाखवतो, आपण पाहूया काय झालेलं आहे. फर्स्ट आला की लगेच तो आला, सेकंड आलं की हा रेक्टॅंगल आला, थर्ड आलं की तो रेक्टॅंगल आला, फोर्थ आलं की परत रेक्टॅंगल ऑटोमॅटिक आला. मी क्लिक करत नाहीये, फक्त एकदाच क्लिक करतोय, ते ऑटोमॅटिक येत आहे पुढं. ओके. आता हा जो रेक्टॅंगल आहे त्या रेक्टॅंगल वरती मला सेन्स ऑर्गन्सची नावं लिहायची आहेत. सेन्स ऑर्गन्सची नावं सांगा आता मला फर्स्ट पासून. फर्स्ट च मला काय करायचं आहे, कोणतं सेन्स ऑर्गन आहे? पहिलं वालं आय. बरं, ठीक आहे, पहिलं आय घेऊया आपण. ई वाय ई, याच्यावरती डायरेक्ट तुम्ही टाईप करा, हे सिलेक्ट करा, ई वाय ई. ओके. आणि परत थोडस मोठं करा. आता भारत रेक्टॅंगलचा तुम्ही इफेक्ट आहे तसा इथे देऊ शकता कसा ते आपण पाहूया. परत इयर लिहा, परत काय आहे नोज लिहा, परत काय आहे टंग आहे, आणि परत काय आहे स्किन आहे. स्किन ठीक आहे. याला सिलेक्ट केलं, कॉपी केलं, याला ठेवला, बट तो कलर सुद्धा घेणार आहे मग. त्यामुळे फॉन्टला तुम्हाला काय करायचं आहे, हे 40 आहे की नाही, कॅलिबरी 40, इथे सुद्धा काय करणार आहात, कॅलिबरी 40, आणि इथे करणार आहे बोल्ड. परत नोजला सिलेक्ट केलं, कॅलिबरी 40 आणि बोल्ड. आणि परत टंगला सिलेक्ट करणार, कॅलिबरी 40 आणि बोल्ड. हा फॉन्टचं नाव घेते कॅलिबरी मी. ओके. स्किनला सिलेक्ट करायचं, कॅलिबरी मध्ये काय करायचं आहे इथं 40 आणि बोल्ड. ठीक आहे. आता पाहूया पुन्हा एकदा फर्स्ट सेन्स ऑर्गन. बघा, तुम्ही हे क्लिक करायच्या अगोदर काय म्हणणार आहात, स्टुडंट्स वी हॅव 5 सेन्स ऑर्गन्स अँड हिअर इट इज 1 2 3 4 5. म्हणजे हे बॉटमचे जे 5 जे काही रेक्टॅंगल्स आहेत, ते 5 रेक्टॅंगल्स ला तुम्ही असं कर्सर दाखवायचा आणि हे 5 सेन्स ऑर्गन्स सांगायचं. Now the first one, click karayacha, first one is eye, second one is ear, third one is nose, fourth one is tongue, and fifth one is skin. Okay, ata he je jhalo, parantu eyes cha rectangle yetana sitta eyes cha chitra ala pahije, dolyacha chitra ala pahije. डोळ्याचं चित्र आलं पाहिजे इथं. ठीक आहे. आता आपण काय करूया, डोळा आपण स्केचेस काढतो बरं का, पण आता वेळेच्या कमतरतेमुळं आपण एक अकॅडमिक डायग्राम घेऊया की जेणेकरून, ठीक आहे, तुम्ही शिकवणार आहात यांना, मुलांना 5वीच्या 10वीचे म्हणजे 7वी पर्यंतच्या मुलांना जर शिकवणार असाल तर समथिंग लाईक दिस हा दाखवून उपयोग नाही. बरोबर आहे. असाही डोळा नको. ड्रॉइंग फायनडीज. रिअलिस्टिक पेन्सिल ड्रॉइंग. व्हेरी गुड. फाईव्ह सेन्स ऑर्गन्सचे इमेजेस एकत्रच घेऊया आपण आता इथं सारखं सारखं येण्यापेक्षा. ओके. कॉपी केलं इथं आणि इथं आणून आपण काय केलं, पेस्ट ऍज अ पिक्चर केलेलं आहे. ठीक आहे. आता याला मी करणार आहे 5 वेळेला कॉपी. 5 वेळेला या पिक्चरला मी कॉपी करणार आहे. का करणार आहे बरं 5 वेळेला कॉपी? आणि 5 वेळेला कॉपी करून मला काय करायला पाहिजे, कंट्रोल सी, व्ही 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 व्ही. ओके. 1 2 3 4 5 5 घेतलं. आता मी काय करणार आहे. यस, व्हेरी गुड व्हेरी गुड.
क्रॉप मी करणार आहे. आता क्रॉप कसा कसा करणार आहे, आता मला पहिल्यांदा आईचं क्रॉप करायचं आहे. ओके, आणि त्याचं फंक्शन सुद्धा येते बघा, इथं फॉर्मेट मध्ये जाणार, क्रॉप मध्ये जाणार आहे, आणि वरचाच क्रॉप घेऊ कारण डिफॉल्ट असतो रेक्टॅंग्युलर क्रॉप करू शकतो. आपल्याला रेक्टॅंग्युलर क्रॉप करायचं आहे, लाईक धिस क्रॉप. इथून इथपर्यंत ड्रॉ केलं, बाहेर क्लिक करू नका नाहीतर ते निघून जाईल. इथून इथपर्यंत क्लिक केलं म्हणजे ड्रॅग केलं, ठीक आहे, क्लिक करू नका बाहेर. इथून इथपर्यंत केलं आणि बाहेर क्लिक करा आता. ओके, त्याचं फंक्शन काय, आईज साइट, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड काय आहे, फॉर्मॅट मध्ये जाऊन क्रॉप मध्ये जाणार आहे मी, आणि क्रॉप मध्ये जाऊन हिअर, इयरला जायचंय मला, इयरच फंक्शन आहे हिअर करणं, बरोबर आहे. त्या पद्धतीने तर काय केलं, क्रॉप केलेला आहे. आता पाठीमागचा जो पांढरा कलर आहे तो आपल्याला घालवायचा आहे, कसा घालवणार आहे मी, याला सिलेक्ट करून मला काय करायला पाहिजे, बरं सेट ट्रान्सपरंट कलर. ओके, काय केलं मी दाखवतो. आता पहिल्यांदा क्रॉप करून घ्या साइट, आणि परत येतं हिअर, त्यानंतर याला सिलेक्ट करा, फॉर्मॅट मध्ये जावा, क्रॉप मध्ये जावा, क्रॉप मध्ये जावा, त्यानंतर खालचं काय घ्या इथं, धिस वन स्मेल, ओके, याला इथून इथं सिलेक्ट करा, याला इथून इथं सिलेक्ट करा. नोजचं फंक्शन, चित्र सुद्धा येत आहे आणि त्याचं कार्य सुद्धा येत आहे. परत इथे काय करणार आहे मी, क्रॉप करणार आहे, परत मी जाणार आहे टच मध्ये, लाईक धिस. तर वरच जे टेस्ट येते का ना, ते कसं घालवायचं, रिमूव्ह बॅकग्राऊंड घालूया आपण, त्याला काही काळजी नाही, किंवा दुसरी एक मेथड आहे आपल्याकडं. ओके, इथे काय आहे, 1 2 3 4, ओके, आणि हा पाचवा राहिला स्किन. स्किनच झालं, टच, टंग इथं आहे, टंग, ओ माय गॉड, इथे टंगच नाहीये. तर काय करायचं, आता टंग आपण, टंग ऍज अ सेन्स ऑर्गन आपण म्हणूया. हे बघा इथं आहे चांगलं, तर इथं त्या इमेजचे रिलेटेड आपल्याला नाही मिळत, तर त्या इमेजचे टाइपच करायचं आपल्याला आता. ओके, इथं आणून ठेवलेलं आहे, अँड धिस वन, याला काय केलं, फॉर्मॅट मध्ये जाऊन क्रॉप केलं, अँड हिअर ड्रॅग करत करत याला पुढे आणलं आणि टेस्ट. टेस्ट आपण टाइप करूया, वेट अ मिनिट, बाकीच्या सारखंच ते दिसतंय, बट याचा जो कलर आहे ना, फॉर्मॅट मध्ये जाऊन आपल्याला कोणत्या साईजचा टाईपचा घ्यायचा आहे असा, ठीक आहे. बाकीचा ट्रान्सपरंट कलर करूयाच आपण, हे घालवतो सध्या. ओके, आता हे जे चित्र आहे ते डिलीट करून टाकतो, साईट च्या ठिकाणी इथं साईट आणतो. ओके, परत हिअरच्या ठिकाणी इथं हिअर आणतो, स्मेलच्या ठिकाणी इथं स्मेल आणतो, टंगच्या ठिकाणी इथं टंग आणतो. ओके, आणि स्किनच्या ठिकाणी इथं स्किन आणतो. आता मला साईट वगैरे जे आहेत का नाही ते सगळं काढून टाकायचं आहे. फॉर्मॅटमध्ये जाणार आहे मी, ओके, या पिक्चरला सिलेक्ट करणार, फॉर्मॅटमध्ये जाणार आहे आणि हा इफेक्ट घेणार आहे, आणि अजून थोडंसं क्रॉप करणार आहे गोलमध्ये. ओके, क्रॉप टू शेप आणि ओव्हल शेप घेणार आणि परत क्रॉप करणार, अँड हा डोळा फक्त दाखवला आम्ही, त्याचं फंक्शन आपण पुढे लिहूया, ठीक आहे. त्यानंतर हा आहे बघा इयर, त्या इयरला सुद्धा मी काय करेन,
पिक्चर बॉर्डर म्हणजे हे जे फॉर्मॅट आहे ना त्याच्यामध्ये हा जो दिसतोय तुम्हाला सॉफ्ट एज ओव्हल, सॉफ्ट एज ओव्हल सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, परत एकदा काय करेन क्रॉप करेन आणि खालचा जो हिअर आहे तोही काढून टाकेन. फाईन, हा झाला इयर, थोडासा याला खाली वाढवला तरी चालेल. आणि तिरकव कधीही करताना तिरकव किंवा कमी किंवा जास्त करायचं, म्हणजे त्याचं डायमेन्शन मध्ये जास्त चेंज होत नाही. ठीक आहे, परत हा नोज, नोजला परत तुम्ही काय करणार फॉर्मॅट मध्ये जाऊन सेम धिस वन, क्रॉप मध्ये जाऊन हा जो स्मेल आहे तो वर्ड आपल्याला नकोय. बरोबर आहे, फक्त नोज दिसलं पाहिजे. टंग क्रॉप, अगोदर क्रॉप असं करून घ्या, टेस्ट काढून टाका आणि परत त्याला द्या हा वाला इफेक्ट. फाईन, सॉफ्ट एजेस वाला. ठीक आहे, आता याला दोन्हीला आपल्याला काढायचं आहे. ओके, आता याला सिलेक्ट करा, राईट, रिमूव्ह बॅकग्राऊंडला जावा. रिमूव्ह बॅकग्राऊंड मध्ये कोणकोणते पाहिजे तुम्हाला, फक्त हात पाहिजे तुम्हाला, राईट, धिस वन, धिस वन, म्हणजे जे जे पाहिजे ते स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअर दिसेल आणि जे जे नाही ते पिंक होईल. कीप चेंजेस, तर बाकीचं सगळं निघून जाणार आहे ते. याला सुद्धा युनिफॉर्मिटी येण्यासाठी या हाताला तुम्हाला हा सॉफ्ट एजचा दिला तर सगळंच निघून जाईल आणि हा जर दिला तरी निघून जाईल. तुम्ही काय करू शकता, याला छोट करू शकता. ठीक आहे, आता जे पांढरं पांढरं दिसतंय का नाही बाजूच, ते सुद्धा गेलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं, याला सिलेक्ट करा, फॉर्मॅट मध्ये जावा, कलर मध्ये जावा, कलर मध्ये जाऊन सेट ट्रान्सपरंट कलर मध्ये जावा आणि याला सिलेक्ट करा. ओके, तर बाजूचा जो पांढरा कलर आहे तो निघून जाईल. बरोबर आहे ना, सॉफ्ट एजेसमुळे ते आजूबाजूचा बी पांढरा दिसणार नाही. परत याला थोडासा मोठा करा. ओके, कलर मध्ये जावा, सेट ट्रान्सपरंट कलर मध्ये जावा अँड धिस वन. ओके, परत याला छोट करा लाईक धिस. परत या नाकाला थोडस मोठं करा अँड कलर मध्ये जाऊन सेट ट्रान्सपरंट कलर करा अँड धिस वन. ओके, आणि हे छोट करा. ओके, परत याला थोडस मोठं करा. ओके, कलर मध्ये जावा, सेट ट्रान्सपरंट कलर करा अँड धिस वन. राईट, एवढं जरी दिसलं तरी समजणार नाही, कारण जास्त लिप्स जे आहेत ना ते फोकस करायचेच नाहीत आपल्याला. ओके, त्यानंतर याचं तर आपण केलेलंच आहे. आता सगळ्यांची साईज जी आहे का नाही ती आपल्याला सेम ठेवायची आहे. 10-2 लेवलला मॅन्युअली ठेवायची, नाहीतर इथून सुद्धा इथं डायमेन्शन दिसतं बघा, इथून सुद्धा तुम्ही करू शकता, पण सध्या आपण लॉजिकली करूया. ओके, बिकॉज मी जो तुम्हाला जी PPT दाखवली ती कशा कशा पद्धतीने वापरू शकता त्याचे दृष्टांत मी तुम्हाला इथे दाखवतोय. तुम्हाला विचार करण्यावर आहे, तुमच्या तुमच्या इमॅजिनेशनवर आहे. तुम्हाला इमॅजिनेशन यावी, तुम्ही तसा विचार करावा म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगणे गरजेचं आहेत माझ्याकडून. कळलं का नाही? पाच. आता बघा, हे आय आल्यानंतर इथं आई जसं वाईफ होऊन आल्यानंतर हे आईज आहे का नाही ते आलं पाहिजे. बरोबर आहे, ते आईज आलं पाहिजे. रिमूव्ह बॅकग्राऊंड पण होईल पण त्याला वेळ लागेल तुम्हाला. बरोबर आहे, आता मी किती फास्ट केलं थोडस. आर गेटिंग? येस. रिमूव्ह बॅकग्राऊंड पेक्षा सेट ट्रान्सपरंट करणं हे महत्वाचं आहे. राईट, आता पहा पुढे. हा हे जे रेक्टॅंगल येत आहे त्याचा शेप, त्याचं अॅनिमेशन पेन मध्ये जावा अगोदर सुरुवातीला. हा या रेक्टॅंगलचं अॅनिमेशन हित आहे, या रेक्टॅंगलचं अॅनिमेशन हित आहे, एकाडेक या रेक्टॅंगलचं अॅनिमेशन हित आहे. दिसतंय बघा तिथं हायलाइट होऊन. टंगचं अॅनिमेशन हित आहे, स्किनचं अॅनिमेशन हित आहे. ठीक आहे, आता याला काय करायचं आहे, हे जे आयज आहेत आणि हे जे रेक्टॅंगल आहे इथं सिलेक्शन झालेलं. ओके, तर ते कसं येणार आहे, कधी येणार आहे, याच्यानंतरच येणार आहे. पण त्याच्यानंतर काय आलं पाहिजे, हे आयज आलं पाहिजे. ते कसे येणार, झूम इफेक्टने येणार आहे. ते चांगलं वाटेल. अॅनिमेशन मध्ये जावा, याला सिलेक्ट करा, अॅनिमेशन मध्ये जावा आणि झूमचा इफेक्ट द्या.
मी सगळ्यांना झूमचाच द्या, परत त्याची पोझिशन नंतर सेट करू. याला सिलेक्ट करा अॅनिमेशन पेंटरमध्ये जाऊन, याला अॅनिमेट केलं, परत याला सिलेक्ट केलं अॅनिमेशन पेंटरमध्ये जाऊन, याला सिलेक्ट केलं, परत नोजला सिलेक्ट केलं अॅनिमेशन पेंटरमध्ये जाऊन, टंगला सिलेक्ट केलं, टंगला सिलेक्ट केल्यानंतर अॅनिमेशन पेंटरमध्ये जाऊन हँडला सिलेक्ट केलं. ओके, आता पोझिशन सेट करायची आपल्याला. हे जे आहे ते वरून मी किती नंबरला घेतलं पाहिजे बाला, वरून किती नंबरला. अॅनिमेशन पेन तुम्हाला दिसतोय, अजून वाटलं तर मोठं करून दाखवतो. जे पहिल्यांदा आन्सर सांगेल त्याच त्याला 5% डिस्काउंट. सगळ्यांनी सांगा बरं का मला. तीन, थांबा पहिल्यांदा बघून द्या मला, पहिल्यांदा बघून द्या मला, पहिल्यांदा बघून द्या मला, पहिल्यांदा बघून द्या मला. ज्योती महाजन आपण कोण आहात मला कळेल का? आपण पहिल्या बॅचचा आहात का, दुसऱ्या बॅचचा आहात का, नवीन आहात? ज्योती महाजन सेकंड बॅचचा आहात. ओके, गुड गुड गुड, ठीक आहे. आता पहा, याला मी पिक्चर 67 ला घेणार आणि इकडे जाणार, परत याला इकडं, नंतर हिरव्याच्या नंतर. ओके, या हिरव्याच्या नंतर हिथं हा वाला हिरवा, एंट्रान्स इफेक्ट आहे ना. ओके, हा वाला आणि परत याच्यानंतर हाच. आता मी काय करावा प्रत्येकाला सांगा. त्याच्यानंतर आलं पाहिजे तर काय केलं पाहिजे, नंतर आलं पाहिजे तर काय केलं पाहिजे. मी कशाची आहे, रेक्टॅंगलच्या नंतर आलं पाहिजे. आफ्टर 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 प्रिव्हियस, आफ्टर प्रिव्हियस केलं पाहिजे, आफ्टर प्रिव्हियस केलं पाहिजे. येस, व्हेरी गुड. आफ्टर प्रिव्हियस कारण आता याला याला सिलेक्ट करतो अँड हिथं वर्ण सुद्धा तुम्ही करू शकताय फास्ट. आफ्टर प्रिव्हियस याला सिलेक्ट करा, परत काय करायचं इथं आफ्टर प्रिव्हियस, सॉरी याला नाही, याला परत याला काय करायचं आहे आफ्टर प्रिव्हियस, तो तर आफ्टर प्रिव्हियस आहेच. परत याला सिलेक्ट करायचं आणि आफ्टर खालच्याला ज्याच्यावरती माऊस दिसतोय का नाही त्याच्यावरती, इथं बघा हा, याच्यानंतर हे आफ्टर प्रिव्हियस. आकडे तर कसे आले पाहिजेत, 5. ओके, आफ्टर प्रिव्हियस आणि याला सुद्धा आफ्टर प्रिव्हियस. आता किती माऊस तुम्हाला यामध्ये दिसत आहेत तर तुमचं बरोबर आलं उत्तर. माऊस किती आणि घड्याळ किती, हे तर बघा घड्याळ आहे, घड्याळासारखं चिन्ह. माऊसचं चिन्ह किती वेळा आणि घड्याळाचं चिन्ह किती वेळा, बोला. 10-5, 5-10, 5-10. चेतना मॅडम इज करेक्ट, पहिल्यांदा करेक्ट उत्तर दिलेलं आहे, ठीक आहे. आता मी काय करणार माहितीये का, याला धिस वन सगळ्यांना असंच ठेवणार आहे सध्या. पण मला आता ट्रिगर इफेक्ट फक्त कशाला द्यायचं, यापैकी कोणत्या रेक्टॅंगलला द्यायचं, या रेक्टॅंगलला का, या रेक्टॅंगलला का, या रेक्टॅंगलला का, कशाला, या चित्राला का, कशाला. नंबरच्या रेक्टॅंगलला देणार आहे मी, कोणत्या नंबरच्या रेक्टॅंगलला. ओके, येस, फर्स्ट टू राईट. आता ट्रिगरचा इफेक्ट म्हणजे काय, पहिल्या आणि दुसऱ्या बसलं तर माहित आहे, पण नवीन लोकांसाठी सांगतो की आता पहा, पहिल्यांदा आता आपण काय काय केले ते पहा. फुल स्क्रीन फर्स्ट क्लिक केले मी, आईज येणार आहेत. सेकंड क्लिक केलं, इयर येणार ऑटोमॅटिक. थर्डला ऑटोमॅटिक नोज येणार. फोर्थला ऑटोमॅटिक काय येणार, टंग येणार. आणि फिफ्थला ऑटोमॅटिक काय येणार, स्किन येणार. ओके, आता या चित्रानं आपल्याला एवढा अडथळा दिला नाही, त्यामुळे हे 5 आपण थोडेसे जवळ आणूयात इथं असं, बरोबर आहे. आता क्लिक आपण बाहेर करतोय, ते बाहेर न करता आपल्याला कशामध्ये क्लिक करायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती नंबर लिहू नका, 1, 2, 3 असं लिहिण्याची गरज नाही. ते नसतं म्हणजे ते असतंच तिथं, कारण कलर तर दिलाय आपण, कलर तर दिलेला आहेच, त्यामुळे नंबर देऊन खूपच चाइल्डिश होऊ नका. त्यामुळे याला काय करायचंय, आपल्याला सिलेक्ट करायचंय नंतर. पण अगोदर याला सिलेक्शन पेन मध्ये घेऊन जायचंय आपल्याला. आणि याला हे बघा, याला मी काय करतोय नीट बघा, कारण काही जणांचं मी ऐकलेलं आहे की ट्रिगर मला अजून जमत नाही असे म्हणणारे खूप आहेत. कोणाकोणाला जमत नाही जुन्यापैकी ट्रिगर, जुन्यापैकी ट्रिगर कोणाला जमत नाही, आयशा नदफ मॅडम. ट्रिगरचा इफेक्ट कोणाला जमत नाही,
पहिल्या बॅच किंवा दुसऱ्या बॅच मध्ये तुम्हाला नाही जमत? अरे बापरे, असं कसं काय होईल? संगीता देशमुख मॅडम, तुम्ही आत्ताचे आहात का? मला नाही जमत. मनोज सर, तुम्ही नवीन बॅचचा आहात का? ठीक आहे, असो असो. म्हणजे बऱ्याच जणांना जमत नाही, तर त्याचा अर्थ काय असतो बघा. आता मी इथं फुल स्क्रीन करतो. फुल स्क्रीन केले मी हिताश. आता मी स्लाइड वरती क्लिक केल्यानंतर अॅनिमेशन येत आहे, पण हे अॅनिमेशन कधी येणार हे मी ठरवू शकतो. कधी येणार? याला क्लिक केल्यावर हे अॅनिमेशन आलं पाहिजे. पहिलेवालं अॅनिमेशन कधी आलं पाहिजे? याला क्लिक केल्यानंतर. तर पहा, सुरुवातीला मला एक काम करून घ्यायचं आहे. याला सिलेक्ट करणार, फॉर्मॅटमध्ये जाणार आणि सिलेक्शन पेन घेणार आहे. सिलेक्शन पेन मध्ये बघणार आहे मी हा रेक्टॅंगल कुठला आहे. हे बघा, एवढे सगळे रेक्टॅंगल्स आहेत आपले. हा रेक्टॅंगलला मी सिलेक्ट करणार. या रेक्टॅंगलला सिलेक्ट करून याला काय लिहिणार? आय. ओके, परत याला सिलेक्ट करणार आहे मी. आणि हे हिथं आहे बघा. ओके, याला इथं काय लिहिणार? रेक्टॅंगलला नाव देणार इयर. ओके, परत याला सिलेक्ट करणार. या रेक्टॅंगलला नाव देणार नोज. ठीक आहे, परत चार नंबरचा रेक्टॅंगल घेणार, त्याला इथं डबल क्लिक करणार आणि रिनेम करणार टंग. काय आहे इथं? टंग. ठीक आहे, परत पाच नंबरला सिलेक्ट करणार, याला रिनेम करणार. काय करणार आहे? स्किन. ठीक आहे. आता अॅनिमेशन ला तुम्हाला क्लिक करायचं आहे की पहिल्या नंबरच्या, एक नंबरचं आलं पाहिजे याला क्लिक केल्यावर. या रेक्टॅंगलला क्लिक केलं की पहिल्या नंबरचं आलं पाहिजे. तर एक नंबरचं मी सिलेक्ट केलं, बरोबर आहे. अॅनिमेशन, एक नंबरचं अॅनिमेशन काय आहे ते पहा. आता इथं अॅनिमेशन पेन मध्ये जावा. अॅनिमेशन पेन मध्ये गेलो मी. हा एक नंबरचा रेक्टॅंगलचा इफेक्ट असा आहे. हे आलं पाहिजे. याला इथं मी इथून सुद्धा जाऊ शकतो. उलटा त्रिकोण आहे बघा इथं. त्याला मी क्लिक करणार, इफेक्ट ऑप्शन मध्ये जाणार आणि अॅनिमेट टेक्स्ट आफ्टर अॅनिमेशन वगैरे यामध्ये न जाता टायमिंग मध्ये जाणार आहे आणि ट्रिगरला इथे क्लिक करणार आहे आणि स्टार्ट इफेक्ट ऍट द एंड ऑफ नाव शोधायचंय मला. आय, इथं आय आला. ओके केलं. ठीक आहे, परत सेकंड हे तर बघा, खाली ट्रिगर बसला त्याला, बरोबर आहे. परत याला सेकंडला क्लिक करणार आहे. सेकंड रेक्टॅंगलला सिलेक्ट करणार, रेक्टॅंगलला. हे अॅनिमेशन कधी आले पाहिजे? हा रेक्टॅंगल सिलेक्ट केल्यानंतर. या रेक्टॅंगलला ऑलरेडी आपण रिनेम केलंय. या रेक्टॅंगलला ऑलरेडी आपण रिनेम केलेलं आहे. ओके, तर याला मी सिलेक्ट करेन. याला सिलेक्ट करून काय करणार आहे? उलटा त्रिकोण आणि प्लस इफेक्ट ऑप्शन. इफेक्ट ऑप्शन मध्ये जाणार आहे मी टायमिंग मध्ये आणि टायमिंग मध्ये जाऊन ट्रिगर मध्ये जाऊन स्टार्ट इफेक्ट आफ्टर काय सिलेक्ट करायचं बरं मला इथं? बोला काय सिलेक्ट करायचं, कोणी सांगेल का? इथं मला कोणतं अक्षर सिलेक्ट करू मी रिनेम केलेलं? कोणता वर्ड सिलेक्ट करू मी? इयर, इयर, इयर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप नवीन जण यामध्ये पार्टिसिपेट. अस्मिता गवंडी आहेत, शारदा चौधरी मॅडम आहेत, श्याम कुमार धूमसव, सुजाता सुरुई आहेत, ते सगळे नवीन लोक आहेत. वा 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 वा. दर्शना मॅडम आहेत, अंगद मेश्राम सर आहेत, बीबी टळी कोटे सर आहेत. ओके फाईन, गुड. आता मला इयर घ्यायचं आहे अँड आय विल सिलेक्ट इयर नाव इयर. ओके अँड ओके. त्यानंतर पहा, थर्ड रेक्टॅंगल सिलेक्ट करेन अँड इथं उलटा त्रिकोणाला जाईन. उलट्या त्रिकोणाला जाऊन इथं मी काय करेन? इफेक्ट ऑप्शन. इफेक्ट ऑप्शन मध्ये गेल्यानंतर टायमिंग मध्ये गेल्यानंतर ट्रिगर मध्ये गेल्यानंतर स्टार्ट इफेक्ट आफ्टर क्लिक नंतर मला सिलेक्ट करायचंय नोज. अँड आय हॅव सिलेक्टेड हिअर द नोज, राईट. देन मी चार नंबरचा मी सिलेक्ट करेन आणि आता हिथून देईन बघा. चार नंबर सिलेक्ट केला, चार नंबर सिलेक्ट केला मी. हिथला सिलेक्ट करायचं का? नाही. तर कुठला सिलेक्ट करायचंय? हा अॅनिमेशन ज्याला दिलंय हा ट्रिगर. हिथं बी ऑप्शन आहे बघा, ट्रिगर ऑन क्लिक ऑफ आणि इथे गेन मी टंग. ओके, परत पाच नंबरचा रेक्टॅंगल घेईन अँड अॅनिमेशन
पेनच्या खाली ट्रिगर आहे आणि तिथं ऑन क्लिक ऑफ, ऑन क्लिक ऑफ काय घ्यायला पाहिजे मला इथं आता स्किन. ओके आता चेक करा बरोबर बसले सगळे आपल्याला. आता हे समजलं का नाही हे फुल स्क्रीन करून झाल्यानंतर सांगा मला. आपण काय केलंय फुल स्क्रीन करायची फक्त काय दिसतील हे बघा. याला सिलेक्ट केलं पहिलं, याला सिलेक्ट केलं बाहेर क्लिक करू नका हे येऊन जाऊन दे. सध्या आपण ट्रिगर त्यालाच दिलाय ना फक्त. ओके यांना बी द्यायचे. याला सिलेक्ट केलं पहिला वाला आला. फर्स्ट झाला सेकंड वाय सेकंड इज नॉट कमिंग ऍनिमेशन म्हणजे फॉर्मॅट मध्ये जाऊन सिलेक्शन पेन मध्ये जाऊन नाव काय आहे याचं आय आहे आणि याचं काय आहे इयर आहे आणि हा दोन नंबरचा रेक्टॅंगल आहे बरोबर आहे. दोन नंबरचा रेक्टॅंगलला ऍनिमेशन कोणता आहे लाईन्सचा आहे. ट्रिगरचं काय दिलंय ऑन क्लिक ऑफ हा रेक्टॅंगल बिवल्ड सिलेक्ट झालेलं तर त्याचं की काय सिलेक्ट पाहिजे इथं सिलेक्शन काय पाहिजे इयर पाहिजे. इयर कुठे गेलं इयर. आता याला डिसिलेक्ट करा. जर दुसरं सिलेक्शन झालेलं असेल तर याला डिसिलेक्ट करा आणि परत याला सिलेक्ट करा आणि ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ इयरला सिलेक्ट करा. ओके परत तीन नंबरचं याला सिलेक्ट करून ट्रिगरला जाऊन तीन नंबरचं सिलेक्ट करा. इथे बघा तीन नंबर आता हेही काढून टाकतो. तीन नंबरचं सिलेक्ट करा आणि ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ सेम झालेला आहे फक्त हा तीन नंबरचं नाव द्यायचं आहे आपल्याला. याला सिलेक्ट केला ऑन क्लिक ऑफ अँड ट्रिगरला गेल्यानंतर नोजला सिलेक्ट करायचं आहे नोज. ओके परत चार नंबरचा रेक्टॅंगल सिलेक्ट केला ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ टंग बरोबर आहे. पाच नंबरला गेल्यानंतर ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ स्किन. ओके आता फक्त हे चेक करा की बरोबर आलेलं आहे का नाही हे येऊन जाऊन द्या अगोदर. याला नंतर आपण आणणारच आहोत ट्रिगरनाच आणणार आहोत. फर्स्ट सेकेंड फोर्थ फिफ्थ अँड थर्ड कोणतेही घेऊ शकता. त्याला क्लिक केल्यानंतर ते अॅनिमेशन आलेलं आहे हे इथपर्यंत समजलं का. अजून थोडेसे चेंजेस आपल्याला यामध्ये करायचे आहेत. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना. यस ओके आता आपल्याला काय करायचं आहे हे जे अॅनिमेशन आहे त्याला सुद्धा त्याला क्लिक केल्यानंतरच ते आलं पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता एक चेक करा. नाव सी अॅनिमेशन पेन मध्ये जावा अगोदर. ओके हा रेक्टॅंगल सिलेक्ट केला तुम्ही आणि हे जे अॅनिमेशन आहे ते ट्रिगर झालं पाहिजे ऑन क्लिक ऑफ इथे काय करायचं आहे आय. या रेक्टॅंगलला आपण आय म्हणून रिनेम केलंय तर इथं आय करायचं ठीक आहे. आफ्टर प्रिव्हियसच इफेक्ट येणार. परत याला सुद्धा या डोळ्याला सिलेक्ट करायचं ट्रिगर मध्ये जायचं ऑन क्लिक ऑफ काय करायचं आय. आता पहिलेवाला पहा हे पहिले येऊन जाऊन दे कारण याला अजून अॅनिमेशन करायचं द्यायचं आहे आपल्याला. फर्स्टला क्लिक केलं पहिल्यांदा हे येईल आणि परत टेक्स्ट येईल ऍटोमॅटिक आणि परत ऍटोमॅटिक काय येईल आय येईल. आता इयरला सिलेक्ट करायचं ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ इयर करायचं. परत चित्राला सिलेक्ट करायचं त्याच्या आणि ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ इयर करायचं. परत नोजला सिलेक्ट करायचं ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ नोजला सिलेक्ट करायचं. ओके परत हे जे आहे नोज ते सुद्धा ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ नोज करायचं. हे जे टंग रेक्टॅंगल आहे ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ टंग. टंग कुठं आहे पहा टंगला सिलेक्ट करायचं. ओके आणि इथे हे टंगचं पिक्चर आहे त्याला ट्रिगर ऑन क्लिक ऑफ
टंग टंग हे नाव जे आहे त्या शेपचे आहे, ते बाजूला घेतलेत ना आपण गोळ्या बिस्किट. ओके, आता हे स्किन जे आहे ना ते स्किनला सिलेक्ट करायचं, या ट्रिगरला ऑन क्लिक ऑफ, ऑन क्लिक ऑफ, सॉरी हा हे जे अॅनिमेशन आहे 5 नंबरचं स्किनचं त्याला सिलेक्ट करायचं, ट्रिगरला जाऊन ऑन क्लिक ऑफ स्किन. ओके, मग या हाताला म्हणजे स्किनला सिलेक्ट करायचं, ट्रिगर ऑन क्लिक ऑफ स्किन, जो वरचा सिक्वेन्स दिलेला असेल तोच येणार आहे बघा खाली. आता हे सगळं मी जोपर्यंत क्लिक करत नाही तोपर्यंत काहीही येत नाहीये. मी जोपर्यंत सिलेक्ट करत नाहीये, मी जोपर्यंत सिलेक्ट करत नाही तोपर्यंत काहीही येत नाहीये यामध्ये. ओके, अॅनिमेशन आणि ट्रिगर या दोन्ही मध्ये जम्बलिंग व्हायची आता माझी एमसीक्यू होईल. बरोबर आहे, ठीक आहे. ओके, आता पहा याला मी सिलेक्ट केलं फर्स्ट, पहिला आला त्यानंतर आय झालं, सेकंड एक क्लिक केली ऑटोमॅटिक पुढचं आलं, थर्ड सगळं ऑटोमॅटिक आलं, फोर्थ क्लिक केलं सगळं ऑटोमॅटिक आलं, फिफ्थ सगळं क्लिक केलं सगळं ऑटोमॅटिक आलं. ओके, आता हा ही झाली एक स्लाइड झाली आपली, याचा वापर कुठं आणि कसा करायचा ते तुम्ही ठरवायचं आहे. याचा वापर कुठे आणि कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. आर यू गेटिंग? ओके, एनी प्रॉब्लेम सो फार? काल एक मॅडम ना ट्रिगरचं हे तू सांगत होते, ट्रिगरचं काय काय त्यांना माहित आहे, काय ना होत त्यांचं? म्यूट करा, म्यूट करा, ज्यांना बोलायचं त्यांनीच फक्त चालू करा आवाज. तुम्हाला परमिशन दिलेली आहे बोलायला, बोलायला परमिशन दिलेली आहे. हॅलो, म्यूट करा, म्यूट करा, सगळ्यांनी म्यूट करा. हॅलो, एकच मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट, वन मिनिट, सगळ्यांनी म्यूट करून घ्या स्वतःला. हा बोला, बोला मॅडम, कोण बोलतंय? सर मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे, ही जी बटन्स आहेत ही बटन्स तिथेच राहणार आहेत स्लाइड्स वर, राईट? एकच मिनिट, एकच मिनिट, सगळ्यांनी म्यूट करा स्वतःला, सांगतो एक मिनिट. हा ज्याला बोलायचंय त्यांनीच फक्त अनम्यूट करा. टीव्ही बघता, जेवण करता, झोपताना तुम्ही लेक्चर अटेंड करत असता, मला तसं मी नाही करत. ओके, त्यामुळं मला ते आवाज येत असतात तुमचे, त्यामुळं तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारायचा त्यांनीच फक्त माईक चालू करा प्लीज. सर हॅलो, मी निलिमा कदम बोलते. हे दोन माईक का चालू केले? कांगुरडे सर, हॅलो. हा हा, असं सांगा जाऊ मॅडम, नाव पहिल्यांदा प्रश्न विचारताना मला हे दिसत नाही. निलिमा कदम बोलते सर. सर ही जी बटन्स आहेत ना ही ऑलरेडी स्लाइड वर राहणारच आहेत सुरुवातीपासून, राईट? स्लाइड आपण हे केल्यावर. बरोबर आहे, तर ती सर अॅनिमेशनने आणू शकतो का आपण? आणू शकता, तुम्ही आणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आणि नंतर मग अॅनिमेशनने आणून त्यानंतर त्याला ट्रिगर वगैरे इफेक्ट आपण देऊ शकतो, राईट? आरामात, आरामात देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता याला सिलेक्ट, याला मी सिलेक्ट करतो, ठीक आहे? या 5 याला सिलेक्ट केलं मी, आणि अॅनिमेशन मध्ये जाऊन मी याला इफेक्ट कसले दिले माहितीये का? ग्रो ग्रो अँड शेप नाही, फ्लाइंग नाही, फेड इफेक्ट द्या त्याला, सिम्पली फेड चांगला वाटतं, ठीक आहे? आणि आफ्टर इफेक्ट, आफ्टर द्यायचे, आफ्टर प्रिव्हियस द्यायचे सगळ्यांना, आफ्टर प्रिव्हियस, बट पहिल्यांदा आणून ठेवायचे सगळे. हे जे आहेत ना 5, ते सगळे कुठे आणायचे? सुरुवातीला, सुरुवातीला आणायचे. आता पहा विथ प्रिव्हियस, हा प्रिव्हियस पहिला वाला आहे का नाही? पहिला वाला फक्त ऑन क्लिक करायचं, पहिला वाला फक्त ऑन क्लिक करायचं. ओके, आता
सगळे पहिली ब्लँक स्क्रीन आहे. ओके, आता एक क्लिक बरोबर सगळं येणार. 1 2 3 4 5 ठीक आहे. ओके ओके, आता पहिल्याला क्लिक केलं ते आलं ऍटोमॅटिक आलं. आता दुसऱ्याला क्लिक केलं दुसरं आलं, तिसऱ्याला क्लिक केलं तिसरं आलं, चौथ्याला क्लिक केलं चौथं आलं, पाचव्याला क्लिक केलं पाचवं आलं. आता मी हे जे तयार केलंय की नाही ते आपल्या वेगळ्या कारणासाठी केलं होतं समिती समोर. तुम्ही म्यूट करा स्वतःला. तुम्हाला वेगवेगळ्या कारणासाठी, आता मी दोन कारणासाठीचं वेगळं मी तुम्हाला दाखवलंय सध्या, बरोबर आहे. मग यासाठीच मी तुम्हाला सांगत होतो, दाखवत होतो, बरोबर आहे की नाही, की तुम्ही कशा कशामध्ये याचा वापर करू शकता. आणि ही एक एक स्लाइड घेऊन तुम्हाला जर माहित झालेलं असेल मी काय काय तुम्हाला दाखवलंय, तर आपण कोण काय शिकणार आहोत नेमकं ते तर तुम्हाला कळणार आहे की नाही. मला कोणते सर सांगत होते, जी पीपीटी मी तुम्हाला दाखवली ती पीपीटी मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे कोणती पीपीटी मी तुम्हाला शिकवणार आहे, ती पीपीटी दाखवणं मला भाग नाही का? सर सर हा, माझ्यासाठी ते चॅटचा ऑप्शन ऍक्टिव्ह होत नाही आहे. बरं, का असं झाले? सुतार सर, तुमचं चॅटचं ऑप्शन तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होत नाहीये का? मोबाईल आहे मी, मोबाईल आणि चॅटचा ऑप्शन का दिसत नाही तुम्हाला? दिसतोय फक्त मला, मला त्याच्यामध्ये कमेंट करता येत नाही ना. रेज हँड शो नॉन व्हिडिओ पार्टिसिपेंट वगैरे एवढंच दिसतंय. मी तर सगळ्यांना अलाव केलंय. तुमचं नाव काय आहे म्हटलं तुम्ही? सुतार सर, नागनाथ सुतार सर का? नागनाथ सुतार सर, पार्टिसिपेंट झालेत ना तिकडे खाली चॅट आहे बघा. चला, अजून कोणाचा प्रश्न आहे यामध्ये सध्या झालेल्या भागावरती? सर मला विचारायचंय अस्मिता गांधी. नाही नाही, ते सर कोणते होते मला त्यांचं एक त्यांचा प्रश्न घेऊन द्या अगोदर. तुमचा घेऊया आपण पहिल्यांदा ज्यांनी प्रश्न विचारला. प्रवीण कुमार शिंदे होते ते. हा, प्रवीण कुमार शिंदे आहेत का? हो आहेत, आहेत. हा, समजलं का सर तुम्हाला? मला समजलं, पण मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही आपण कोणकोणचे इफेक्ट याच्यामध्ये वापरणार आहेत किंवा व्हिडिओ वापरणार आहेत, बटन वापरणार आहेत, हे तुम्ही सांगायला पाहिजे. सर तुम्हाला मी पहिल्यांदा ते दाखवण्या अगोदर तुम्हाला स्लाइड मध्ये मी एक्सप्लेन करून सांगितलंय की पीपीटी ची सुरुवात आपल्या शाळेपासून करा, बरोबर आहे का नाही? मग तुमच्या शाळेसाठी तुम्हाला नेमकं काय करायचंय, आणि मी तुम्हाला सिलेबस मधला पॉइंट होता माहिती आहे, कॉलेज स्कूल कॉलेज डॉक्युमेंटरी होतं का नाही, होतं का नव्हतं? हा, होतं का नव्हतं सांगा मला, येस ऑर नो? नव्हतं. बर, मला त्याच्याबद्दल तुम्ही शॉर्ट डिस्क्रिप्शन दिलं असतं ना, तर मला काही प्रॉब्लेम नव्हता. डिस्क्रिप्शन इथं शॉर्ट काय नाही, लॉंग डिस्क्रिप्शन देत होते, त्यामुळे टाइम स्पेंड होत होता जास्त. त्याला पूर्ण न्याय मिळत नाही तर, त्या विषयाला पूर्ण न्याय मिळत नाही तर, तुम्हाला पूर्ण रसग्रहण त्याचा करता आलं पाहिजे. नेमका विषय किती गहन आहे, नेमका विषय किती खोल आहे, याची ज्या वेळेस तुम्हाला एकदा प्रचिती येते त्यावेळेला त्या गोष्टी असतात. फर्स्ट ऑफ ऑल लिसन टू मी, मला काय तुम्ही शॉर्ट डिस्क्रिप्शन देत जा, लॉंग डिस्क्रिप्शन सर शॉर्ट डिस्क्रिप्शन होतो. नो 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 नो, शॉर्ट डिस्क्रिप्शन इथं नाही देत आहेत, ते बेसिक मध्ये देत आहेत. हा आपला सुपर ऍडव्हान्स कोर्स आहे, त्यामुळे त्याची डेप्थ सगळ्यांना आपल्याला समजावून सांगणं महत्वाचं आहे, जेणेकरून आज आपण काय काय शिकणार आहोत, बरोबर आहे की नाही? त्याच्यामधले म्हणजे कुठपर्यंत आपण ते जाणार आहोत. आता डॉक्युमेंटरी च्या ज्या सगळ्या स्लाइड्स आहेत त्या सगळ्या शिकणार आहेत, ते मी काय स्लाइड्स तुम्हाला सारख्या दाखवणार नाहीत. आता त्या स्लाइड मी दुसऱ्या दिवशी काय करणार आहे, ज्यावेळेस पुढच्या 2-3 स्लाइड्स मला तुम्हाला शिकवायचे आहेत त्यावेळेला त्या स्लाइड्स डायरेक्ट शिकवणार तुम्हाला. मी फक्त दाखवणार की हे तुम्ही काल बघितलेलं होतं. मग पहिल्या दिवशी ते सगळं दाखवणं गरजेचं आहे का नाही आहे? सर बस मध्ये पण मोकळा टाइम जातोय, तुम्ही पुढे शिकवा. कशाच? डिस्कशन मध्ये पण टाइम जातोय, तुम्ही पुढे शिकवा. अहो सर, डिस्कशन नाही. पहिल्यांदा तुम्हाला, तुम्ही जे मला प्रश्न विचारता का नाही पर्सनल चॅटवरती की बेसिक्स पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, तर मी त्यांच्यासाठी सांगत होतो हे की तुम्ही बेसिक्स या सुपर ऍडव्हान्स मध्ये नाव काढू नका, त्यामध्ये बेसिक्स तुम्हाला वेगळं शिकवलं जाईल. आणि त्या, आणि ज्यांना ज्यांना बेसिक्स पासून सुपर ऍडव्हान्स मध्येच ज्यांचे बेसिक्स क्लिअर करायचे आहेत, त्यांना ते मोटिवेशन
देणं गरजेचं होतं की आपण कशा हे अशामुळे तर असं होतं ना प्रॉब्लेम मग हे असा आपण विचार करतो ना त्यामुळे प्रॉब्लेम असा विचार करायचा नाहीये तुम्हाला. ओके तर ज्या पद्धतीनं तुम्हाला मी ज्या ऊर्जेनं उत्साहानं तुम्हाला सांगतोय का नाही ती ऊर्जा उत्साह तुमच्यामध्ये येणं प्रसारित होणं गरजेचं आहे. बरेच जण करत आहेत आणि बरेच जण करत नाहीत. आता ऍडमिशन 9 आसपास झालेले आहेत परंतु होमवर्क मला 10-15 असतात असं का होतं मग तो प्रॉब्लेम आहे ना. थोडा इच्छाशक्तीचा प्रॉब्लेम विल पॉवरचा प्रॉब्लेम येतो. ती विल पॉवर असणं गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंट टाइम तर मलाही नसतो किंवा तुम्हाला तुम्ही फक्त टाइमचं कारण किंवा दुसरे कामांचं कारण सांगू शकत नाही कारण काम आणि टाइम दोन्ही मलाही आहेत. त्या गोष्टी सर्वांनी समजून घ्या आणि प्राथमिकता आणि प्राधान्य याही कामाला द्या कारण इथे सुद्धा तुम्ही वेळ ऊर्जा खर्च करतायच. ठीक आहे. याबद्दल सध्याच्या या टॉपिक बद्दल कोणाचे काही प्रश्न असतील. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा मनोज कुल्ले सर आपण जे बटन दिले ते आपण कस्टमाइज करू शकतो का सर. इन द सेन्स जसं आता ही पीपीटी आहे तर एखादं चित्र असेल आणि त्या चित्रामध्ये डोळ्याला क्लिक केलं की तो ऑर्गन येईल. व्हेरी गुड. बटन आपल्याला पिक्चरच्या फॉर्म मध्ये कस्टमाइज करता येतील का. बटनला तुम्हाला डोळा बनवायचा आहे का. हा म्हणजे मी या पीपीटी साठी नाही बोलत पण दुसरीकडे जर आपल्याला वापरायचं असेल तर पिक्चर फॉर्मॅट मध्ये आपण बटन हे करू शकतो का. हा पिक्चरला ऍज अ बटन वापरायचं का. बटनला डोळा बटनापासून नाही मी काय म्हणतो ऐका माझा प्रश्न दोन्हीपैकी एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. शेप पासून डोळा बनवायचा आहे तुम्हाला का डोळ्याला ऍज अ बटन वापरायचंय. ओके ठीक आहे. आरामात वापरू शकता. इथेही दाखवू शकतो मी तुम्हाला. त्याला फक्त तुम्ही त्याला रिनेम करायचं. रिनेम बरोबर आहे. आणि कोणतं अॅनिमेशन त्या डोळ्याला क्लिक केल्यानंतर झालं पाहिजे कारण डोळ्याला त्याला माहित नाही कम्प्युटरला की हा डोळा आहे हा कान आहे वगैरे. ओके तर आपल्याला काय करायचं माहितीये का त्या डोळ्याला काय येतं माहितीये का पिक्चर 1 पिक्चर 2 असं काहीतरी येतं ते किंवा काही सुद्धा काही वेगळंच होतं पिक्चर 15 पिक्चर 16 कारण दुसरे चित्र सुद्धा मोजत बसतं ते सगळं कळलं का नाही. त्यामुळं त्याला रिनेम करायचं. ज्याला तुम्हाला क्लिक केल्यानंतर ते अॅनिमेशन आलं पाहिजे त्या पर्टिक्युलर पिक्चरला रिनेम कंपल्सरी करायचं. ओके ओके सर माझा असा प्रश्न आहे की आपण ट्रिगर इफेक्ट दिल्यानंतर पीपीटी रेकॉर्ड करत असू त्यावेळेला ट्रिगर इफेक्ट रन होत नाही तर की म्हणजे होतो पण मला माहित नाही. कधी 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 म्हणता तुम्ही. आपण पीपीटी रेकॉर्ड करायला घेतो म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी बरोबर तर तेव्हा ट्रिगर इफेक्ट जर दिला असेल तर तो रन होत नाही. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं करत असू तर होतो तो रन आय नो पण जर रेकॉर्डिंग मध्ये गेलो स्लाइड रेकॉर्ड करायला तर तो ट्रिगर इफेक्ट त्याला बसत नाही. वाय शुड इट सेट व्हाइल वी आर प्रिपेरिंग ऑर कन्वर्टिंग इट इनटू व्हिडिओ. व्हिडिओ मध्ये तयार होत असताना तो कसा होईल कारण त्याला क्लिक करावा लागतो ना मॅडम. त्यामुळे काय माहितीये का ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑफलाईन एज्युकेशन मध्ये ते कसं वापरायचं आणि कधी वापरायचं हे महत्वाचं आहे. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तुमच्या झूम मीटिंग मध्ये विद्यार्थी समोर आहे आणि तुम्ही पीपीटी ओपन केली तुमची फुल स्क्रीन तुमच्या लॅपटॉप वरती त्यावेळेला ट्रिगर इफेक्ट वापरू शकता. ऑफलाईन मध्ये प्रोजेक्टर वर तुम्ही शिकवताय आणि तिथं समोर जे काही प्रोजेक्ट होत आहे तुमचं ओके आणि मुलांना फक्त हे 5 बटन्स वगैरे दिसत आहेत त्यांना ही दिसतंय की तुम्ही तिथं जाताय क्लिक करताय. आता व्हिडिओ मध्ये ह्युमन बिंग्स येत नाही पण तुम्ही व्हिडिओचा वेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. आता इथं आमचे हे असतील बघा अश्विनी मोटागी मॅडम म्हणून आहेत का ते इथं हजर. मोटागी मॅडम आज नाहीयेत का. तर म्हणजे ओबीएस मध्ये किंवा तुम्हाला नाही व्हिडिओ मध्ये सुद्धा वापरता येतं पण तुम्ही दिसला पाहिजे तिथं हाडा मांसाचा शिक्षक त्यामध्ये दिसला पाहिजे आणि त्यानं सांगायला पाहिजे झूमची मीटिंग ऑर्गनाईज करायची. मी सांगितलं होतं गेल्या बॅचला फक्त एकानं सबमिट केला तो होमवर्क अश्विनी मोठागी त्यामुळे त्यांचं नाव मला माहित आहे आठवते. त्यांचे सेकंड बॅचला ते नव्हते फर्स्टलाच होते. ओके तर ज्या वेळेला तुम्ही शिकवताय समोर तुमची विंडो दिसली पाहिजे झूम मध्ये मीटिंग मध्ये आणि पॉवर पॉईंट जे तुमचं आहे फाईल ती अशी फुल स्क्रीन पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते शिकवायचं आहे बोलायचं आहे. तर हा जो आजचा मी शिकवला तुम्ही रेकॉर्ड करायचंय
बरं झाला तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला. तुम्हाला रेकॉर्ड करायची झूम मीटिंग 5 मिनिटाची आणि हा जो मी टॉपिक घेतलाय तो अजिबात घ्यायचा नाही, तुम्हाला दुसरे घ्यायचे आहेत. जेवढे जेवढे येतील मला होमवर्क्स तर ते सगळे हे 5 सेन्स ऑर्गन्स सोडून असतील. हे 5 सेन्स ऑर्गन्स सोडून असतील, ठीक आहे. दुसरे काही घेऊ शकता, ऑर्गन्स घेऊ शकता दुसरे, किंवा 4 महासागर घेऊ शकता, 7 खंड घेऊ शकता, अष्टप्रधान मंडळ घेऊ शकता, काही घ्या. आणि आता जे जे मी तुम्हाला सांगितलेत ना हे घेऊ शकता, ते घेऊ शकता, तेही घ्यायचं नाही. आता राहिलेले तुम्ही घ्या. सर एक मिनिट, सुतार सर बोलतोय, बोला. आपल्याला स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये हे करता येईल का नाही व्हिडिओ याचा? हो तेच म्हटलं ना मग मी तुम्हाला, आता झूम मध्ये स्क्रीन रेकॉर्डच करायची ना. स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये हा व्हिडिओ बनेल, स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये बनेल, झूम न स्क्रीन शेअरिंग न बनेल, सगळं होईल. ओके, 3 पद्धतीनं तुम्ही करू शकता. फक्त म्युझिकल व्हिडिओ तुमचा तयार होणार नाही, म्युझिकल व्हिडिओ, आर यू गेटिंग? आणि म्युझिकल व्हिडिओ जर करायचंच म्हटला तुम्हाला तर तुमचा आवाज नकोय, तुमचा चेहरा नकोय, तर तुम्ही काय करायचं, स्क्रीन रेकॉर्ड करू शकता आणि कर्सर इथं जातोय असं दिसलं पाहिजे, गोल गोल फिरवायचं त्याला 1-10 सेकंद आणि परत क्लिक करायचं, परत याला फिरवायचं इथं, परत क्लिक करायचं, ओके, परत क्लिक करायचं, परत क्लिक करायचं, असं करत करत जायचं आणि त्याला पाठीमागे म्युझिक द्यायचं. ओके, तर तुमच्या ठरवण्यावर आहे, तुमच्या विचार करण्यावर आहे. इज इट क्लिअर फॉर वन अँड ऑल? ओके, तर झूमची मीटिंग उद्या मला आता इथे सपोज 76 जण ऐकत आहेत, तर या 76 जणांचा होमवर्क मला उद्या पोहोचेल का? सांगा कुणीतरी प्रतिनिधित्व घेऊन, प्रतिनिधित्व घेऊन सांगू शकता का? कुणी सांगितलं हो सांगा मला, आता त्यांना मी विचारणार आहे उद्या की का आले नाहीत 76 होमवर्क का आले नाहीत असं मी विचारेन. कुणी आता कोण बोलले हो? मी बोलले सर, अस्मिता गवंडी. माझ्यापुरतं बोलले हो. हा बरं ठीक आहे, असं बोला माझ्यापुरतं. तुम्ही सगळ्यांपुरतं बोलू शकत नाही, बरोबर आहे? हो, सगळ्यांपुरतं नाही बोलू शकत, माझ्यापुरतं बोलले हो. हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली, सगळ्यांपुरतं बोलू शकत नाही, म्हणून तर मी तुम्हाला अगोदर सगळ्यांनी दिले पाहिजे यासाठी खूप मोठा इतिहास घडवावा लागतो आणि एवढं रक्त आठवावं लागतं. त्यामुळे सुरुवातीच्या तुम्हाला बोललो का नाही थोडस मोटिवेट करण्यासाठी, ते तुम्ही सेल्फ मोटिवेटेड व्हा. आणि 76 ज्यावेळेस मला होमवर्क येतील, ओके, मी माझी जागा सगळी खाली करून टाकतो मोबाईल मधली, 76 ज्यावेळेस मला पीपीटी उद्या किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ येतील 5-5 मिनिटाचे, त्यावेळेला मी अजिबात तुम्हाला मोटिवेट करणार नाही, कारण ऑलरेडी यू आर मोटिवेटेड. हा तुम्ही एक्सक्युजेस एकही देऊ शकत नाही, एकही, ना टाइमचं, ना जॉबचं, ना याचं, ना त्याचं. 76 आले पाहिजेत. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्हाला 2 गोष्टीसाठी उद्या येता येऊ शकत नाही. एक तर सुदैवानं कुणी म्हणजे घरात नवीन पाहुणा येऊ नये, नवीन पाहुणा म्हणजे अगोदर पहिल्यांदाच आलेला आहे तो, घरात पाहुणा एक पहिल्यांदाच आलेला आहे म्हणजे कोण आहे तो तुम्हाला माहित आहे, घरात नवीन पाहुणा. किंवा मग दुर्दैवानं किंवा देव न करो कुणी गेलं नाही पाहिजे कायमचं. हे 2 कारणं सोडून तुम्ही शाळा बुडवू शकत नाही. कुणाचे लग्न समारंभ सध्याच्या दिवसामध्ये बंद करा, कुणाचं हे अटेंडन्स तिकडे जायचंय तुम्हाला ते बंद करा, माझी परीक्षा म्हणा आई वडिलांना 10वी 12वीची, कळलं का नाही, हे आहे ते बंद, ते बंद, ते सगळं बंद. कुणी आलं नाही पाहिजे, कुणी गेलं नाही पाहिजे. हे 2 कारणं सोडली की होमवर्क सगळ्यांचे आले पाहिजेत, टाइम सगळ्यांना असतो, प्रिफरन्सेसचा सवाल असतो, प्राथमिकता आणि प्राधान्य हे महत्वाचं आहे. तर सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. सुरुवात काय म्हणतात, ते म्हणतात ना 30 दिवस तुम्हाला ते झाड तोडायला लावू नका, 29 दिवस आपल्या कुऱ्हाडींना धार लावा. आपली आपल्या कुराडींची धार बोथट झालेली आहे, त्यामुळे आपल्याला ते धार लावणं महत्वाचं आहे आणि त्यावेळेस ते झाड 1 दिवसात तुटेल. 29 दिवस धार लावा आणि 1 दिवसात झाड तोडा. त्यामुळे आय होप की तुम्ही सर्वजण 76 जण उद्या मला काय देणार, होमवर्क देणार आहात. तर कुणी एकाना तरी प्रतिनिधित्व करावं कमीत कमी तुमच्या सर्वांचं ग्रुपचं की यस आम्ही सगळेजण देणार आहे. कुणी एकाना प्रतिनिधित्व करेल का इथं? एक जण कोणीतरी प्रतिनिधित्व करा की येस सर आम्ही देऊया 76. बोला, कोणीच नाही. ओके, मला बघून दे की सर आता 10:30 येणार होते ते आलेले आहेत का? नेहरे सर आलेले आहेत का तुम्ही? हो सर, बोला. आलेले आहेत सर, आलेले आहेत. हा चला, आता थोड्या वेळ आपण हे करणार आहोत, एक थोडासा विराम 15 मिनिटांचा. सर शेवटचं तुम्हाला ऍप बद्दलचे क्वेरीज
सॉल्व्ह करणार आहेत, कोणाला काय क्वेरीज आलेल्या आहेत का? आता ते सविता काहीतरी मॅडम होते का नाही, त्यांचा काय प्रॉब्लेम आहेत का ते मॅडम, चौधरी मॅडम किंवा कोण होते ते, की ज्यांना ते हे दिसलेलं नाहीये, स्टार्ट क्लासचं बटन दिसलेलं नाहीये ऍप बद्दल? माझं सुरू आहे सर, सविता चौधरी सर, मी होते ऍप वरच करते मी. हा सुजाता करणे मॅडम, सुरवे सुरवे. ओके सांगा, तुमचं स्क्रीन शेअर करा लगेच. ओके जस्ट अ सेकंड ना सर. यांचं झालं का प्रॉब्लेम सॉल्व्ह सर? एक मिनिट, त्यांचं स्क्रीन शेअर बघू द्या. सुजाता मुईक नावाने तुमचं ईमेल आयडी आहे का पेमेंटला? बरोबर बरोबर. ओके ओके ठीक आहे, तुमचं पेमेंट वगैरे रिसीव झालंय, फक्त तुमचं स्क्रीन शेअर करा म्हणजे. हो, स्क्रीन शेअर करण्या अगोदर एक मुद्दा फक्त सगळ्यांसमोर मांडतो, ही मीटिंगची रेकॉर्डिंग मी आता बंद करतोय, कारण 5 तासाची मीटिंग झाल्यानंतर त्याला अपलोडिंगला सुद्धा तेवढाच मला 5 वाजले होते काल पहाटेचे अपलोड होईपर्यंत, आणि तुम्हाला वाटत असेल दिसलं असेल की 4:30 वाजता मी ते तुम्हाला दिलेलं होतं. तर आता मी मीटिंग इथं रेकॉर्डिंग याची स्टॉप करतोय, आणि याच्या पुढे सरांचे क्वेरीज वगैरे सगळ्यांचे झाल्यानंतर लगेच आपण पुढचा कंटिन्यू करतोय टॉपिक. जे काही आज सिलेबसमध्ये दिलेले होते का नाही ते आपण इथे कंटिन्यू घेतोय. सो आय एम स्टॉपिंग दी रेकॉर्डिंग हिअर. थँक्स अ लॉट.